मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट इंजिनियर पुरुषोत्तम खेरेकर, शिवभक्त परायण स्मृतिशेष रामदास महाराज कैकाडी, शिवभक्त परायण बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या आशीर्वादाने मराठा सेवा संघ महाराष्ट्राचे माजी महासचिव इंजिनियर विजय कुमार ठुबे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गेल्या 21 वर्षांपासून कार्यरत असलेली मराठा सेवा संघ अहमदनगर प्रणित अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था, मुख्य शाखा बारातोटी कारंजा नगर, इतर शाखा मार्केट यार्ड नगर, भिंगार, संगमनेर, पाथर्डी व नेवासा। विद्यमान संचालक मंडळ, संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान चेअरमन शिवश्री इंजिनियर विजय कुमार ठुबे, व्हाईस चेअरमन सतीश इंगळे, प्राध्यापक पोपटराव काळे, ज्ञानदेव पांडुळे, पत्रकार किशोर मरकड, राजश्री चितोळे, काशीनाथ डोंगरे, निर्मला गिरवले, शोभाताई जाधव, ज्ञानेश्वर अनुभुले, सीए विश्वास कारंजकर, मानद सचिव राजेंद्र ढोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड, सहव्यवस्थापक बबन सुपेकर। संस्थेची वैशिष्ट्ये: अहमदनगर जिल्हा कार्यक्षेत्र, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मुख्य कार्यालय, स्वभांडवलावर कर्ज वितरण, प्रशिक्षित सेवक वर्ग, विनम्र आणि तत्पर सेवा, संपूर्ण संगणकीकृत पारदर्शक कामकाज, तज्ञ संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली गतिमान कारभार, चेक क्लिअरिंग, डीडी, आरटीजीएस, एनईएफटी सेवा उपलब्ध, आकर्षक व्याजदर योजना, 46 ते 90 दिवसांच्या ठेवींवर 7.50% व्याज, 91 ते 180 दिवस ठेवींवर 8% व्याज, 181 ते 365 दिवस ठेवींवर 8.50% व्याज, वर्षापुढील ठेवीवर 9% व्याज दर, ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 वर्षांपुढील ठेवींवर भरघोस 9.50% व्याज, सेविंग खात्यावर दैनंदिन शिल्लक रकमेवर 7% व्याज, ज्येष्ठ नागरिकांना मासिक व्याज सुविधा, शंभूराजे चिरंजीव ठेव योजनेत दरमहा 1000 रुपये भरल्यास 72 महिन्यांनी मिळवा 1 लाख रुपये, सोने तारण कर्ज फक्त 10% दराने, कर्ज योजना कमी व्याज दरात तत्पर कर्ज उपलब्धता, वाहन कर्ज 24 तासात, वैयक्तिक कर्ज फक्त 14% व्याज दराने, व्यावसायिक कर्ज, वाहन तारण कर्ज, स्थावर तारण कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सुलभ कर्ज फक्त 13% व्याज दराने उपलब्ध। दामदुप्पट ठेव योजना, 84 महिन्यांची ठेव रकमेच्या दुप्पट रकमेचा परतावा, जिजाऊ लखपती ठेव योजना दरमहा 1400 रुपये भरा व 60 महिन्यांनंतर मिळवा 1 लाख रुपये। संस्थेचे सामाजिक उपक्रम, महापुरुषांची जयंती उत्सव, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, सामाजिक गौरव, 2000 हून जास्त युवकांना उद्योग धंद्यांसाठी अर्थसहाय्य, कार्यालयीन वेळ सोमवार ते शनिवार 10:30 ते 5:30, रविवारी साप्ताहिक सुट्टी, दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी। उत्कृष्ट अर्थसेवेचा लाभ घेण्यासाठी आजच पतसंस्थेच्या नजीकच्या शाखेला अवश्य भेट द्या। ज्या मातेने आपल्याला जगण्याची प्रेरणा दिली, राष्ट्रमाता जिजामाता माँ जिजाऊ साहेब, ज्यांना लढण्याचं बळ दिले असे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे, या सर्व राजांना आणि महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो। आज आपण ज्यांचं व्याख्यान ठेवलं आहे त्यासाठी उदंडाचा प्रतिसाद आपल्याला लाभलेला आहे। आपण त्याचबरोबर 500 ची मर्यादा असल्यामुळे युट्यूबवर सुद्धा आपण हा लाईव्ह कार्यक्रम करतो। नंतर जॉईन होते त्यांनी मराठा पतसंस्था या युट्यूब साईटवर जाऊन त्यांना जॉईन होता येईल। यानंतर आपले प्रास्ताविक करतील मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक आणि मराठा नागरी पतसंस्थेचे संस्थापक संचालक आणि चेअरमन आदरणीय इंजिनियर विजय कुमार ठुबे साहेब। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं। Thank you.
चालू केलं का? ऐकू येत आहे अशोक? ऐकू येत आहे का? हॅलो, ऐकू येत आहे? हा हा, ठीक ठीक. सर्वांना जय जव. सर्वप्रथम राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांना अभिवादन करतो. आणि आज मराठा सेवा संघ अहमदनगर जिल्हा शाखा आणि मराठा पतसंस्था अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण एक प्रबोधनपर व्याख्यान आयोजित केलेलं आहे. या व्याख्यानासाठी आपले मुख्य पाहुणे म्हणून इंजिनियर प्रतीक ठुबे हे सध्या आसाममध्ये कोक्राझार येथे कार्यरत असलेले IPS अधिकारी आहेत. मी आपल्या सर्व नगरकांतर्फे, सर्व नागरिकांतर्फे, सर्व समाज बांधवांतर्फे मी इंजिनियर प्रतीक ठुबे यांचं आजच्या या व्याख्यान मालेमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. यांचं व्याख्यानाचा आजचा जो विषय आहे युवक आणि करिअर, आजच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे आणि म्हणून मला असं वाटतं बरेचसे तरुण यामध्ये आकर्षित केले गेलेले आहेत. हे सगळं करत असताना आता ज्यांच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम केलेला आहे त्या मराठा सेवा संघ आणि मराठा पतसंस्थेचं कार्य एक मिनिटामध्ये मी आपणासमोर या ठिकाणी नमूद करत आहेत. मराठा सेवा संघ हा स्थापन होऊन 30 वर्ष झालेली आहेत. या 30 वर्षामध्ये 33 कक्षांच्या माध्यमाद्वारे मराठा सेवा संघाचं हे काम जे आहे अविरतपणे चालू आहे. एक परिवर्तनवादी चळवळ म्हणून मराठा सेवा संघाने आज समाजामध्ये एक स्थान निर्माण या ठिकाणी केलेलं आहे. भारतामधल्या सर्व राज्यामध्ये यांच्या शाखा आहेत, त्याचबरोबर परदेशामध्ये सुद्धा सगळीकडे याच्या शाखा झालेल्या आहेत. भारतामधल्या प्रत्येक राज्यामध्ये आपल्या मराठा सेवा संघाच्या पूर्ण प्रदेश शाखा, त्याबरोबर जिल्हा शाखा, त्याचबरोबर आपल्या 33 कक्षाच्या शाखा ज्या आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि या योगे जे झोपलेले आहेत त्यांना जागे करणे, जे जागे आहेत त्यांना चालवायला शिकवणे, जे चालता आहेत त्यांना पळवायला शिकवणे आणि जे ऑलरेडी पळत आहेत त्यांना बाकीच्यांना घेऊन पळायला शिकवणे हे एक उद्दिष्ट फकिरी वृत्तीने घेऊन मराठा सेवासंघ गेली 30 वर्ष अव्याहतपणे या ठिकाणी काम करत आहे. एक निरपेक्ष भावनेने या ठिकाणी मराठा सेवासंघ काम करत आहे. मराठा सेवासंघ जे 33 कक्षा आहे या 33 कक्षामध्ये एक अर्थकोश कक्ष आहे. या अर्थकोश कक्षाच्या माध्यमाद्वारे आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी पतसंस्थेचे सुद्धा या मागील 20 वर्षापूर्वी आपण स्थापना केली होती. आणि या 20 वर्षामध्ये मराठा पतसंस्थेने बरीच मोठी भरारी घेतलेली आहे. समाज कार्य करताना आजपर्यंत या पतसंस्थेने 20 कोटीच्या ठेवी गोळा केलेल्या आहेत. 16 कोटींचं वाटप सुद्धा या ठिकाणी चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सर्व काम करत असताना या पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सतीश शिंगळे, त्याचबरोबर पत्रकार आपल्या नगर येथील पत्रकार किशोर मरकड हे सुद्धा संचालक आहेत. सर्व संचालक मंडळ या ठिकाणी वेल क्वालिफाईड असून पतसंस्थेच्या वाढीसाठी आणि समाजाच्या भल्यासाठी सर्व संचालक मंडळ, त्याचबरोबर मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे हे अधिकारी, त्याचबरोबर आपल्या संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक घोष, त्याचबरोबर जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा संपूर्णताई सावंत या ठिकाणी संघटन करून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून एक समाज कार्याचं अतिशय मोठं काम या ठिकाणी करत आहेत. हे लेक्चर ठेवण्यापाठीमागे आपली भूमिका एकच आहे की आपल्या समाजामधील, बहुजन समाजामधील जे काही मंडळी आहेत त्यांचं प्रबोधन होणं अतिशय गरजेचं आहे. आपल्यामध्ये सध्या आपण पाहिलं असेल की आता 5 दिवसापूर्वी एका युवकाने या ठिकाणी आत्महत्या केलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर हा विषय ठेवणं आम्हाला अतिशय गरजेचं वाटलं. आणि त्यासाठी आपल्यामधीलच आपलाच एक कार्यकर्ता, आपल्याच जिल्ह्यामधील एक तरुण युवक जो आहे तो जो आसाममध्ये या ठिकाणी काम करत आहे त्यांना आम्ही या ठिकाणी एक व्याख्यान देण्यासाठी आम्ही विनंती केली आणि त्यांनी त्याबद्दल मान्यता केलेली आहे. त्यांचा जो परिचय आहे तो थोडक्यामध्ये आपल्याला जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा राजेश्रीताई शितोळे आणि त्या मराठा पतसंस्थेच्या संचालिका सुद्धा आहे त्या सुद्धा या ठिकाणी त्यांचा परिचय करून देत आहे. मला असं वाटतं की आज आपल्याला प्रतीक ठुबे यांचं व्याख्यान ऐकत असल्यामुळे बाकीच्या सर्व गोष्टींना सध्या फाफट पसारा जो आहे त्याला फाटा देऊन आपण लवकरच प्रतीक ठुबे यांच्या व्याख्यानाला सुरू करत आहोत. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद साहेब. यानंतर प्रमुख वक्त्यांचा परिचय करून देतील आपल्या पतसंस्थेच्या ज्येष्ठ संचालिका राजेश शितोळे. मी त्यांनी विनंती करतो की त्यांनी
प्रत्येक जी ठुबे यांचा परिचय करून द्यावा। आवाज येतोय? आवाज येतोय सर? आवाज येतोय का सर? येतोय येतोय। आज युवक आणि करिअर या विषयावर ज्यांचे व्याख्यान ठेवले आहे असे प्रभावी व कर्तृत्ववान व्यक्तिमत्व असलेले व उत्तम व्याख्याते असलेले आमच्या घरातलेच असलेले व 2013 पासून आसाम राज्यामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले कर्तव्य दक्ष अधिकारी IPS इंजिनियर प्रतीक विजय कुमार ठुबे यांनी आपल्याला वेळ दिल्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानते। प्रतीक सर हे मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व मराठा नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन इंजिनियर विजय कुमार ठुबे यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत। 2013 सालापासून ते आसाम राज्यात पोलीस दलामध्ये नोकरीत असून सध्या पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी आतापर्यंत आसाम राज्यामध्ये गुवाहाटी, दिपू, दिब्रुगड, बक्सा या ठिकाणी पोलीस अधीक्षक पदावर कार्य केले असून सध्या ते कोकराझार येथे पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत। इतके असून सुद्धा त्यांनी आपल्या व्यस्त जीवनशैलीतून आपल्याला वेळ दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। त्यांचे प्राथमिक शिक्षण नगर जिल्ह्यातील कर्जत येथे झालेले आहे, माध्यमिक शिक्षण अहमदनगर व पुणे येथे झाले, त्यानंतर पुणे येथे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन मध्ये BE पदवी घेतली। घरामध्ये शासकीय नोकरीचा व सामाजिक कार्याचा वारसा असल्याने आपणही शासकीय सेवेत जाऊन जनतेची सेवा करावी हा ध्यास घेऊन त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि 2012 मध्ये ते UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले। त्यांना या कालावधीत आसाम राज्याचे उत्कृष्ट कार्याबद्दल 8 वेळा पोलीस पदक मिळाले असून त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे व आम्हाला सुद्धा अभिमानास्पद आहे। त्यांचे वडील विजय ठुबे साहेब हे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता असून त्यांच्या मातोश्री सुजाताताई या सुद्धा इंजिनियर आहेत व आमच्या बरोबर जिजाऊ ब्रिगेड मध्ये पहिल्यापासून कार्यरत आहेत। त्यांच्या पत्नी प्रीतीताई या स्वतः केलेल्या LLM असून त्यांची त्यांना सुंदर साथ लाभली आहे। आज आपण त्यांना ऐकणार आहोत। त्यांनी अतिशय बिझी शेड्यूल मधून आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मराठा सेवा संघ नागरी मराठा नागरी पतसंस्थेच्या वतीने आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत। त्यांच्या अनुभवातून आणि एकूण वाटचालीतून युवकांना प्रेरणा व ऊर्जा मिळेल अशी मला आशा आहे। त्यांनी वाट चालताना हे पुस्तक प्रकाशित केले आहे व अनेकांना त्याच्यातून मार्ग मिळालेला आहे। एवढे बोलून मी त्यांचा परिचय संपवते। जय जिजाऊ। धन्यवाद ताई, आपण सुंदर परिचय करून दिला आपल्या घरातल्या व्यक्तीचा। खरं म्हणजे आता बोलताना तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, आदरणीय ठुबे साहेब ज्या बोलत होते त्यास एक पालक, एक वडील म्हणून आपल्या मुलाचं जे कौतुक करत होते आणि प्रत्येक पालकाची इच्छा असते आणि प्रत्येक पाल्याची सुद्धा इच्छा असते की आपल्या वडिलांकडनं, आपल्या आईकडनं आपलं कौतुक व्हावं, आणि ज्यावेळेस ते कौतुकाची पार आपल्याला थाप पडते त्यावेळेस आपलं जीवन किती सुखकर होतं हे प्रतीक ज्यांच्याकडे पाहून आपल्याला कळतं। अतिशय सुंदर घराणं, ज्याला सुसंस्कृत घराणं आता आपण म्हणूयात, ठुबे साहेबांना अतिशय चांगले संस्कार आपल्या दोन्ही मुलांवर दिलेले आहेत, त्यामुळे ते दोन्ही मुलं, त्यांचा मोठा मुलगा प्रतीक सर आणि तो IAS आहे, तर त्यानंतर लहान मुलगा CA आहे आणि दोन्ही सुनबाई या उच्च शिक्षित आहेत, हे घडलं केवळ आईवडिलांमुळं आणि त्या दोघांच्या इच्छाशक्तीमुळे। पण आता एक मिनिट सर, एक मिनिट, आम्हाला एक प्रतिकात्मक म्हणून एक सत्कार करायचा आहे त्यांचा जिजाऊ ब्रिगेड तर्फे, इथून म्हणजे त्यांना सत्कार पोहोचेल अशी।
वेळ घालू नका. नाही 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 ओके सर. यानंतर मी अशोकरांना विनंती करतो की त्यांच्यावरील थोडक्यात आपण केलेली चित्रफित रन करावी, त्यानंतर प्रतीक सर आपले व्याख्यान सुरू करतील. आलेत का नाही? ऑनलाईन मध्ये टेक्निकल प्रॉब्लेम बरेच येतात, त्यामुळे प्लीज पेशन्स ठेवा अशी विनंती आहे आपल्या सर्वांना. तुमचे बोलताना आवाज येतात, तुम्ही लावताय परत म्युझिक होते बरोबर सर, परत लावताय का? नाही लवकर करा तुम्ही. म्युझिक नाही उठलो नाही त्याचं, मला ते सांगायचं तेच येत नाही ना. म्युझिकच येत नाही, कसं काय करायचं इथे? अरे येत नाही इथं काहीच नाही, तुमचाच आवाज येतोय. जे सांगेल ते सांगताच येत नाही मग काय, मला काही कळत नाही. कशात तयार केलं म्हणजे प्रतीक?
ठीक हेलो यानंतर मी प्रत्येक सरांना विनंती करतो, प्रत्येक सरांना विनंती करतो की आपलं व्याख्यान सुरू करावं. थोडा टेक्निकल प्रॉब्लेम येतोय, त्याबद्दल क्षमस्व. प्रत्येक सर आपणास विनंती आहे की आपण सुरुवात करावी. प्रत्येक सर आपल्याला आवाज येतोय? थँक्यू सो मच. आय होप माझा आवाज सगळ्यांना येत असेल. मी सगळ्यांना विनंती करेल की बाकीच्यांनी आपले एकदा माईक ऑफ समजा केले आपल्या मोबाईलचे, सो दॅट काय होतं बरेच आपण बोलत असताना तोच आवाज एको होऊन तुमच्या माईक मधनं आपल्या ह्या प्लॅटफॉर्म वर येतो आणि त्याच्यामुळे एको होतो. सो कृपया आपल्या सगळ्यांचे आपण एकदा माईक ऑफ करून टाकाय. आणि ऍडमिनला पण माझी विनंती आहे. सॉरी, ऍक्च्युली काय होतं, आपण जरी डिजिटल माध्यमातून जरी मीटिंग सुरू केली पण आपली इंडियन स्टँडर्ड टाइम जनरली ची सवय आपली जात नाही बहुतांशी वेळेस. सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना मी वंदन करतो आणि मराठा सेवा संघ अहमदनगर आणि मराठा पतसंस्था यांचे संयुक्त विद्यमाने जो आज मला इथं जी संधी दिली हे सर्व युवकांशी एकदा चर्चा करण्याची आणि त्यांच्याशी माझे काही विचार शेअर करण्याची, किंबहुना त्यांना काही प्रश्न असतील तर ते मला डायरेक्टली विचारू शकतील ह्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचा एकदा आभारी आहे, आयोजकांचा. आणि परत एकदा आपण सुरू करूयात ह्या सर्व चर्चे सत्राला. आणि खरं तर बऱ्याच दिवसांपासून तुम्हा सर्वांशी संपर्क एकदा साधायचा होता, बोलायचं होतं.
मात्र करोना असेल किंवा बाकी अनेक प्रॉब्लेम असतील ह्यामुळे खरं माझंही येणं नाही झालं, कोणाशी बोलणं नाही झालं, परंतु टेक्नॉलॉजीची ही जी कमाल आहे की टेक्नॉलॉजीमुळे आपण सगळ्यांना घर बसल्या एकमेकांशी बोलता येतं, भेटता येतं आणि त्याच्यामुळे विचारांची देवाणघेवाण देखील वाढते. आणि खर तर गेल्या 5-6 दिवसांपूर्वी आपलाच एक मित्र स्वप्नील आपल्यातनं निघून गेला आणि त्याच्या नंतर जी काही चर्चा सत्र सुरू झाली बऱ्याचदा फेसबुकवर बऱ्याच गोष्टी लिहिल्या जाऊ लागल्या, बाकी सोशल मीडियावर पण बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या जाऊ लागल्या आणि खूप त्याच्यावर परत एकदा चर्चा सुरू झाली की स्पर्धा परीक्षा एक मायाजाल आहे नाही आहे आणि कशा पद्धतीने स्पर्धा परीक्षा मग त्याच्यामध्ये यूपीएससी असेल, एमपीएससी असेल, बाकी वेगवेगळ्या परीक्षा असतील त्याच्यामध्ये स्टुडंट्स कशा पद्धतीने अडकतात किंवा त्या सायकल येतील, सायकलमध्ये कसे कसे त्यांना प्रॉब्लेम फेस होतात, ते टेन्शन असतं प्रचंड, घरातलं टेन्शन असतं, आर्थिक ओढाताण होत असते आणि ह्या सगळ्या गोष्टींमधनं जाताना स्टुडंट्सला जितका काही प्रॉब्लेम येतो त्याच्यातनं कसं खरं तर बाहेर कसं पडायचं. आणि ह्या अनुषंगाने जेव्हा मी विचार करत होतो तेव्हा परवा खरं तर माझ्याशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा पतसंस्थेतल्या सर्व पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं असताना ते म्हणले की आपण एक चर्चासत्र ठेवूयात, तर त्यानिमित्ताने जेव्हा मी विचार करत होतो की आपल्याशी आज काय संपर्क साधावा मित्रांशी, तर आज पालक पण असतील, विद्यार्थी पण असतील आणि ज्यावेळेस मी विचार करायला गेलो की आपण काय बोलायचं, जनरली आम्ही बोलत असतो किंवा मला जेव्हा बोलायला बोलवतात तर त्यावेळेस मला सांगितलं जातं की स्पर्धा परीक्षा, माझे आसाम मधले असलेले अनुभव, परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीने केला आणि त्यातनं म्हणजे जे आपले बहुतांशी जे ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात किंवा मराठी मीडियम मधनं तयारी करत असतात, जे त्यांना एक कॉन्फिडन्स यावा, त्यांच्याशी बोलावं, त्यांना एक प्रेरणा मिळावी म्हणून मी माझे अनुभव शेअर करत असतो. म्हणजे मी जे काही केले त्याच्यात काही खूप मोठी वेगळी गोष्ट आहे अशातला असा माझा क्लेम अजिबात नाहीये, परंतु जे माझे अनुभव आहेत ते अनुभव मी शेअर करत असतो. सो दॅट काय होतं, या अनुभवांमधनं मी कायमच सांगतो की समोरच्याच्या अनुभवातून आपल्याला खूप गोष्टी शिकता येतात, त्यातली जी गोष्ट आपल्याला सुटेबल असते ती आपण घ्यायची, जी सुटेबल नसते ती नाही घ्यायची. मीही बऱ्याचदा म्हणतो की मी ज्या चुका केल्या त्या चुकांमधनं तुम्ही अजून जास्त, म्हणजे नंतरचे विद्यार्थी असतील ते खूप चांगलं काहीतरी करू शकतील आणि ज्या गोष्टी मी चांगल्या केल्या त्या तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने विद्यार्थी करू शकतात. परंतु आज मी विचार करताना ज्यावेळेस माझ्या समोर करिअर प्लॅनिंग बऱ्याचदा आपण म्हणतो, बट ज्यावेळेस मी विचार करताना म्हटलं करिअर ह्या शब्दावर मी येऊन आज थांबलो आणि मी ठरवलं की आज करिअर ह्या विषयावरच बोलावं नक्की, की मी काय खूप मोठा व्यक्ती नाहीये परंतु करिअरमध्ये सुमारे एक 8-9 वर्ष मला झाली सर्व्हिसमध्ये येऊन वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो आणि त्याच्या आधीचा 1.5-2 वर्षाचा प्रिपरेशनचा काळ असेल, इंजिनिअरिंग मधला प्रिपरेशनचा काळ असेल, इंजिनिअरिंगचा इंजिनिअरिंग डिग्रीच्या वेळेसचा अभ्यास असेल आणि हा सगळा विचार करताना मी करिअरवर ज्यावेळेस थांबलो त्यावेळेस करिअर म्हणजे नक्की कशाला म्हणायचं. आता व्याख्यान नाही परंतु ही चर्चा सुरू करताना मी आधीच सांगतो की समजा कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील, कोणाला काही प्रश्न असतील तर जी कमेंट सेक्शन आहे कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही लिहून पाठवू शकता. मी विनंती करेल ऑर्गनायझर्सला की जे काही प्रश्न येतील ते काइंडली लिहून ठेवा सो दॅट ज्यावेळेस माझं बोलणं संपेल त्यावेळेस त्यातले काही निवडक प्रश्न असतील ते मी घेऊन त्याच्यावर डायरेक्टली बोलू शकेल. सो आता सुरू करूयात की करिअर म्हणजे नक्की काय. तर आपली एक ट्रॅडिशनली एक आपली समज जे झालेला असतो की आपलं करिअर कसं बिल्टअप होतं, आपण कशा पद्धतीने अभ्यास करतो, तर आपली जी काय संपूर्ण शिक्षण व्यवस्था आहे तर सगळ्यांना माहिती शिक्षण व्यवस्था म्हणजे आपण शिकायला सुरुवात करतो 10वीपर्यंत येतो, 10वीमध्ये आपल्याला सांगितलं जातं की बोर्डात आलं पाहिजे. आता बोर्डात येण्याची संकल्पना नाही राहिली 10वीमध्ये किंवा 12वीमध्ये, परंतु बोर्डात आलं पाहिजे म्हणजे खूप चांगले मार्क्स आले पाहिजे. का तर सगळ्यात चांगल्या कॉलेजमध्ये जायला हवं, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे सगळ्यात चांगल्या कॉलेजमध्ये जाण्यापूर्वी. मग सगळ्यात चांगल्या कॉलेजमध्ये का जायचं, तर तिथं सगळ्यात चांगले शिक्षक असतात. मग 10वी 12वी 12वीमध्ये जाताना मग 10वीतनं 12वीला गेले, 12वीला जाताना बायोलॉजी ठेवायचंय, ग्रुपमध्ये कुठले सब्जेक्ट ठेवायचे नाही ठेवायचे, सीईटी मेडिकलची सीईटी का इंजिनिअरिंगची सीईटी, कारण आणि कुठल्या फील्डमध्ये जायचं, तर तुम्हाला चांगले मार्क्स असतील 10वीला तर तुम्ही कंपल्सरी सायन्सला गेलं पाहिजे. हे एक जनरली ठरलेलं असतं की एक फिक्स्ड एक पॅटर्न आहे, एक चालणी व्यवस्था आहे आपल्याकडं, जी अशी आपली जात व्यवस्था असते ना तशीच आपली एक
शिक्षणाची सुद्धा एक मार्कांची व्यवस्था आहे, जात व्यवस्थेसारखी, की खूप चांगले मार्क पडले तर सगळ्यांनी जायचं सायन्सला. मग सायन्सला एकदा तुम्ही गेले की मग सायन्सला गेल्यानंतर मेडिकल का इंजिनिअरिंग हे दोनच फील्ड आपल्याला माहिती असतात, ऐकून माहिती असतात. मग सायन्स आणि इंजिनिअरिंग, आता त्यातलं तुम्ही इंजिनिअरिंगला आले तर इंजिनिअरिंगला कुठल्या ब्रँचला जायचं, तर कॉम्प्युटर किंवा आय टी किंवा ENTC का बरं, तर कॉलेज कुठलं निवडायचं हे पण आपण करतो. आणि कॉलेज निवडताना की कॉलेज कुठलं निवडणार, तर प्रत्येकाने आपापल्या स्वतःला विचार, आपला प्रश्न काय असतो पहिल्यांदा कॉलेज निवडताना. आणि हे जे मी इंजिनिअरिंगचं सांगतो ते बहुतांशी सर्वच ठिकाणी ते लागू होतं, की आपण पहिल्यांदा बघतो ह्या कॉलेजमधनं हायेस्ट पॅकेज कोणतं मिळालेलं आहे, की कितलं किती पॅकेज मिळालं होतं, 10 लाखाचं, 15 लाखाचं, 20 लाखाचं. IIT जॉईन करायचं, IIT का जॉईन करायची आहे, कारण IIT मध्ये 1 करोडचं पॅकेज मिळतं. सध्या नेटफ्लिक्स अमेझॉन प्राईमचा जमाना चालू होता, नेटफ्लिक्सवर एक सिरीज आलेली आहे ज्याच्यामध्ये IITians लाईफवर 3 त्यांनी एपिसोड केलेले, ती सगळ्यांनी बघावी असं माझं म्हणणं आहे. ते जर वाचलं, ती जर बघितलं तर त्याच्यात कळतं की IITians लाईफ मध्ये पण काय प्रॉब्लेम असतात, की सगळ्यात जास्त पॅकेज कुठलं मिळतं. तुम्ही मेडिकलला गेलं तर मेडिकलमध्ये सुद्धा आपण पहिल्यांदा काय बघतो, कुठल्या ठिकाणी तुम्हाला पुढे जाऊन जास्त वाव आहे, वाव आणि स्कोप ची व्याख्या जी आपली ती त्या क्षेत्रात मिळणाऱ्या पैशाशी निगडीत असते. सो आपण जर पूर्णपणे नीट आणि एक न्यूट्रल व्ह्यू पॉइंटने जर आपल्या करिअरची वाटचाल बघितली, तर आपल्या करिअरच्या वाटचालीमध्ये आपण सगळ्यात जास्त फोकस जो ठेवतो तो ठेवतो की कुठल्या फील्डमध्ये, कुठल्या करिअरमध्ये मला सगळ्यात जास्त पैसा मिळू शकतो, त्यालाच मी करिअर म्हणतो. त्याच्यात चूक नाही मी म्हणत आहे, परंतु आपल्याला माहिती पाहिजे आपण काय मागतोय. तर करिअर म्हणजे कुठं आपण, आपली शिक्षण व्यवस्था मुळातच आपल्याला एक चांगला एम्प्लॉई म्हणून तयार करते. पगार कुठं चांगला मिळेल हाच आपला मूळ एम असतो. इंजिनिअरिंग मध्ये जाताना किंवा इंजिनिअरिंगच नाही, मेडिकल किंवा कुठल्याही फील्डला जाताना आपण हा प्रश्न स्वतःला आपल्या शिक्षण व्यवस्थेत कधी कुणी विचारलेला नाही, की मला नक्की काय आवडतं, मला कुठलं फील्ड आवडेल, मला कुठल्या क्षेत्रात काम करायला आवडेल, झालाय काय प्रश्न. सगळ्यांना करिअर आपल्याला करायचं आहे, कारण करिअरमध्ये आपल्याला एन्जॉय करायची, लाईफ एन्जॉय करायची. बट जसे करिअर ह्या शब्दाची व्याख्या आपली फिक्स नाहीये, तशी लाईफ एन्जॉय करायची सुद्धा आपली व्याख्या फिक्स नाहीये. लाईफ मला एन्जॉय करायची म्हणजे नक्की काय करायचं, ज्यावेळेस 10वीमध्ये असतात आपल्याला सांगितलं जातं इंजिनिअरिंग केलं किंवा दुसऱ्या मेडिकल वगैरे झालास की तुला करिअर खूप चांगलं मिळेल, मग लाईफ एन्जॉय करता येईल. मग ज्यावेळेस नोकरी लागते त्यावेळेस पगार सुरू होतो, मग पगार आपल्याला हे नाही कळत की लाईफ एन्जॉय कशी करायची. ज्याला नोकरी नसते मिळालेली, तो ज्याला नोकरी मिळाली त्याच्याकडे बघून म्हणतो अरे ह्याची तर आता मजा झाली. जो नोकरीत असतो तो म्हणत राहतो कायम की अरे मी ज्यावेळेस अभ्यास करत होतो त्यावेळेस जरा लाईफ ठीक होती, आता नोकरीमध्ये खूप पळापळ चालली आहे, आता खूप जास्त टेन्शन आहेत. तर जे ताण तणाव आहेत त्याची सुटकाच होत नाही, कधीच सुटका होत नाही त्याच्यातनं. तर कुठंतरी आपल्या जनरेशननी एकदा बसून, पालकांनी असेल, विद्यार्थ्यांनी असेल, आपण दरवेळेस सरकारला नावं ठेवतो, आपल्याला ती सवय लागलेली आहे. काही प्रॉब्लेम झालं की आपण सरकारला नावं ठेवतो, परंतु आपण कधी आत्मपरीक्षण करत नाही. ऍज अ समाज, एक समाज म्हणून आपण कधी हा विचार नाही करत की आपण नक्की कशा पद्धतीची एक रॅट रेस, एक स्पर्धा लावून ठेवलेली आहे, की ज्याच्यात करिअर म्हणजे सर्वात जास्त पगार, एन्जॉयमेंट म्हणजे काय, किती मोठी गाडी माझ्याकडे, तुझ्याकडे फॉर्च्युनर आहे, माझ्याकडे मी किया विकत घेतो, तुझ्याकडे स्कॉर्पिओ आहे, मी इनोव्हा विकत घेतो, माझं इनोव्हातलं कुठलं मॉडेल आहे, माझ्या घराचा किती स्क्वेअर फूट, माझं किती घर आहे, माझी किती मोठी प्रॉपर्टी आहे, ही आपली आयुष्यात यशस्वी होण्याचे मापदंड बसलेले. आपल्या घरातल्या मुलीचं लग्न करून द्यायचं असेल, माझ्या बहिणीचं लग्न असेल, आपल्या घरातल्या कुठल्या मुलीचं लग्न देताना आपण मुलांमध्ये हे नाही बघत की शिक्षण किती झालं, शिक्षणापेक्षा जास्त बघतो नोकरी. त्याच्यात गैर काही नाहीये, परंतु तेवढाच एक सोल क्रायटेरिया आपला राहतो की समोरच्यांकडे किती संपत्ती आहे, हा मूळ क्रायटेरिया राहतो. आयुष्य जगण्यासाठी नक्की कुठल्या गोष्टीची गरज असते ह्याच्यावर विचार करायला आपल्या समाज व्यवस्थेने आपल्याला कधी शिकवलंच नाही. ही आज चर्चा मी का करतोय, तर स्वप्नीलच्या अनुषंगाने स्वप्नीला जे काही स्टेप घ्यावी लागली, जी त्यांनी घेतली, आणि त्याच्या घरातल्यांना जे काही आज भोगावं लागतंय, दुर्दैवाने माझ्या देखील कुटुंबात काही अशा घटना झालेल्या आहेत ज्याच्यामुळे मी समजू शकतो की किती मोठे प्रश्न असतात आयुष्यामध्ये. करिअर, यश,
ह्याच्यापेक्षा पण मोठं एक आयुष्य काहीतरी असतं. स्पर्धा परीक्षा तर खूप छोटासा पार्ट आहे, परंतु करिअर म्हणजे आपण नक्की काय ठरवतोय. यश हे आपण कुठल्या गोष्टीला यश म्हणतो ह्याची चर्चा ह्याच्यासाठी जास्त गरजेची आहे, कारण स्पर्धा परीक्षा असताना स्ट्रेस कसा हँडल करायचा. बट स्ट्रेस हँडल करण्यासाठी मुळातच तुम्ही काय करता, आयुष्याचे तुमचे फंडे काय आहेत हे क्लिअर असले पाहिजे. नाहीतर फक्त एका परीक्षेला हँडल कसं करायचं, इंटरव्ह्यूला जाताना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी करायची ह्याचे क्लासेस लावून कधीही आपल्याला मानसिक शांतता आणि पीस ज्याला आपण म्हणतो, आणि शांत खरं तर ताणतणाव हा आयुष्याचा पार्ट आहे, परंतु तो सहन कसे करायचे, त्याला हँडल कसे करायचे ह्याचं ट्रेनिंग आजपर्यंत शिक्षण व्यवस्थेने आपल्या समाजाने आपल्याला दिलेलंच नाहीये. कुठल्या गोष्टीला यश मानायचं, आपण ज्याच्या मागे पळतोय ते मृगजळ आहे का खरंच तिथे जाऊन काहीतरी एक दोन मिनिटं थांबता येईल, त्या टॉपला जाऊन बसता येईल, ह्याचा विचार आपण करणं खूप गरजेचं आहे. पालकांनी देखील करणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांनी देखील करणं गरजेचं आहे. जसं आपण बऱ्याचदा म्हणतो आजकाल नवीन जे पॅरेंट्स आहे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागलेले असते, सगळीकडेच कॉम्पिटिशन लागलेले असते की नवीन भाषा शिकायची. आपण किती नवीन नवीन भाषा शिकतो, आपली मुलं किती नवीन नवीन भाषा येतात त्यांना, स्पॅनिश बोलता येते का, फ्रेंच बोलता येते का, रशियन बोलता येते का, हे सगळं करताना मात्र आपण हे विसरून जातो की आपली मूळ मातृभाषा आपल्याला नीट चांगली बोलता येते का. चांगली बोलता येणं म्हणजे सर फक्त बोलणं नाही तर त्याच्यात लिहिता बोलता वाचता व्यवस्थित कळतं का, आपलं आकलन ते आपल्या मातृभाषेत आहे का, हे का गरजेचं आहे मी सांगतो. ह्याच्यात इंग्लिश मीडियम मराठी मीडियमचा कुठलाही प्रश्न नाहीये. मातृभाषेत एक चांगल्या म्हणजे आपल्या एक मातृभाषेमध्ये चांगलं आपलं आकलन असणं का गरजेचं असतं, कारण आपण ज्यावेळेस आपले विचार व्यक्त करतो, हे पब्लिक स्पीकिंगचं नाही मी सांगत, तुम्ही घरात आपल्या कुटुंबियांशी ज्यावेळेस आपण गप्पा मारतो आपले शब्द आपले जे विचार आहेत ते व्यवस्थित शब्दात आपल्याला मांडता येतात की नाही येत, हे आपल्या मातृभाषेवरच्या प्रभुत्वावर अवलंबून असतं. की तू समजून घे, तुला समजते ना मी काय बोलतोय, हा प्रश्न तेव्हा येतो कारण आपण ते व्यक्त नाही करू शकत. आणि हे प्रश्न हे फक्त एकमेकांशी बोलताना नाही तर आयुष्यात खूप वेगवेगळ्या ठिकाणी याला कारण म्हणजे हे महत्वाचं असतं की समोरच्याला कॉम्प्लिमेंट देताना सुद्धा आपल्याला व्यवस्थित शब्दात देता येते का, चांगल्या शब्दात देता येते का, ह्याच्यात फॉर्मल इनफॉर्मलचा प्रश्न नाही, आपण उदाहरणं देऊ शकतो का. आणि ह्या गोष्टींचा मानसिक स्वास्थ्यावर खूप मोठा परिणाम असतो. तर मी जे म्हटलं की बाहेर वेगवेगळ्या भाषा शिकण्याला माझा विरोध नक्कीच नाही, किंबहुना ते प्रमोटच केलं गेलं पाहिजे, त्यांनी व्यक्तिमत्व सुधारतं, परंतु ते करताना आपण आपला बेस पक्का आहे का ह्याचा विचार केला गेला पाहिजे. स्पर्धा परीक्षेला जाताना मी कायम लिहितो, काही दिवसांपूर्वी मी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती माझ्या पर्सनल फेसबुकवर, ते माझं जेन्युइन मत होतं की प्लॅन बी, प्लॅन बी बद्दल आपण कधी विचार केलाय का आजपर्यंत, की बऱ्याचदा स्पर्धा परीक्षेची तयारी करताना राज्यसेवा असेल किंवा युपीएससी असेल किंवा सब इन्स्पेक्टरची परीक्षा देत असतील किंवा कुठल्या पण परीक्षा देताना आपण म्हणतो नाही नाही प्लॅन बी हे अशा माणसाचं लक्षण आहे जो वीक आहे, ज्याचं ध्येयावर लक्ष नाही तो प्लॅन बी कडे बघतो, हा कमकुवतपणा आहे. जसं मी त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, हा मूर्खपणा आहे, हे माझं प्रामाणिक मत आहे स्वतःचं, की प्लॅन बी नाही करण्याची गरज नाही, प्लॅन बीने तुमचं एकाग्रता कमी होतं नाही. प्लॅन बीचा विचार करताना आपल्याला नक्की कळतं की आपण किती पाण्यात आहोत. आपण आज बाहेरच्या जगात गेलो तर आपण जी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय ती सोडून बाहेरच्या जगात गेलो तर आपण किती पाण्यात आहोत, आपण कशा पद्धतीने अल्टरनेट करिअरची तयारी करू शकतो. आणि ज्यावेळेस ते तुमचा फिक्स असेल, प्लॅन बी तुमचा ज्यावेळेस स्टेबल असतो त्यावेळेस तुमची स्पर्धा परीक्षा तयारी करताना तुम्हाला घाम कमी फुटतो, टेन्शन कमी येतं, कारण तुमची बॅकग्राऊंड स्टडी तुम्ही केलेला असतो. सो त्याच्यामुळं करिअर ह्याची व्याख्या करणं खूप गरजेचं आहे, यश ह्याची व्याख्या करणं जसं गरजेचं आहे. जसं किशोर काकांनी आता सांगताना सांगितलं की वडिलांची थाप पाठीवर पडणं, आई वडिलांची थाप पाठीवर पडणं खूप चांगला अनुभव असतो. तर फक्त थापच नाही, फटके पण तेवढेच पडलेले आहेत पाठीवर, माझ्या तर पडलेले आहेत, हा माझा स्वतःचा अनुभव मी सांगतो. सो आई वडिलांची कौतुकाची थाप येते ती नंतर, बट फटके सुद्धा तेवढेच पडलेले आहेत आणि ते चूक पण नाही आहे मी सांगेन. किंबहुना एका वयामध्ये तो धाक असावा लागतो, आदरयुक्त भीती असावी लागते. याचा अर्थ मारण्याला मी सपोर्ट करतो अशातला भाग नाही, परंतु एक बॅलन्स असावा लागतो कायम. जसा करिअरमध्ये ट्रीटमेंटमध्ये मोठं होताना एक प्रकारचा बॅलन्स, तसं सगळ्याच प्रकारचा बॅलन्स असणं गरजेचं असतं. सो की आपली करिअरची व्याख्या जी आपण त्याच्यावर आपण बोलत होतो की आज आपण ह्याच्यावरच चर्चा करणार की मला नक्की आयुष्यात काय करायचंय
हा विचार फक्त 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन झालेला नाही, तर ज्यावेळेस तुम्ही 8वी 9वी 10वी जेव्हापासून आपल्याला कळायला लागतं मला पुढे तुम्हाला मोठं झाल्यावर काय व्हायचं, अशातला काही भाग नाही की पहिलीलाच तुमचं लक्ष फिक्स झालेलं पाहिजे. लक्ष ही तुमचे अपडेट होणारी प्रोसेस आहे. जसं तुम्हाला जसं तुम्ही गाडी चालवता ना, जेव्हा जसं तुम्ही अहमदनगरकडनं पुण्याला चाललेलं असतं तुम्ही म्हणता की कुठं पोहोचायचं, पुण्याला जायचं, पण इथून पुढे कुठं जायचं ना, इथून केडगावला जाणार आहे, ते केडगावला जाताना पण नाही घराचा पुढचा तो रस्ता, आणि आता तुम्ही चालवताय तर पुढचा दिसणारा टर्न, की पुण्याला तुम्ही तेव्हा पोहोचाल जेव्हा समोरचा टर्न तुम्ही पार कराल शांतपणे आणि सेफली. तसंच आयुष्यामध्ये जे ध्येय असतं, ध्येय खूप पुढे असतं, परंतु शॉर्ट टर्म मध्ये सुद्धा तुमचं ध्येय तुम्हाला माहिती पाहिजे की तिथे पोहोचायचंय तर जाताना ह्या रस्त्याने जायचंय, तर इतक्या वेळा तिथे पोहोचलं तर तिथे पोहोचू शकतो. सो तसं तुम्हाला प्लॅनिंग करणं गरजेचं असतं. जसं माझं स्वतःच म्हणजे जे मी माझा अनुभवने सांगू शकेल, जेव्हा लहान होतो, एकदमच लहान होतो, जेव्हापासून मला आठवतं बालवाडी पहिलीला असताना माझा एम कॉन्स्टेबल ट्रॅफिक हवालदार बनणं होतं. का तर त्या ट्रॅफिक हवालदार म्हणजे त्या वयामध्ये सगळ्यात जास्त पॉवर ट्रॅफिक हवालदारची दिसायची. त्यांनी हात दाखवला की गाडी थांबायची, एवढा मोठा ट्रक थांबायचा, एवढी मोठी बस थांबायची. सो दॅट डझंट मीन त्याचा अर्थ असा नाही होत की मोठा झाल्यावर मला तेच बनायचं होतं. तुम्हाला जसं जसं कळत जातं तसं तसं तुमचे स्वप्न बदलत जातं, त्याला अपडेट होणं म्हणतात. चेंज नाही, अपडेट होणं. अपडेट होणं खूप गरजेचं असतं. मग तुम्ही 9वी 10वी पला येऊपर्यंत तुम्हाला कळायला लागलं, तसं तसं मग मला इंजिनिअरिंगचे माझे जे मोठे भाऊ होते घरातले, त्यातलं एक एक भाऊ जर्मनीला गेला, एक अमेरिकेला गेला, त्यांना बघून मी म्हंटल अरे हे पण करिअर चांगलं आहे. मग काही वर्ष माझ्या डोक्यामध्ये ते करिअर होतं. मग हळूहळू जसं स्वतःला समजत गेलो, स्वतःला ओळखत गेलो, तेव्हा इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला येऊन ज्यावेळेस मी फिक्स्ड विचार करायचं ठरवलं की आता मला पुढं करिअरमध्ये काय करायचंय, की त्यावेळेस मग समोर चार ऑप्शन होते की तुम्ही आयदर एमटेक करू शकता, किंवा तुम्ही एमई करू शकता, किंवा तुम्ही एमएस करू शकता, किंवा तुम्ही एमबीए करू शकता, किंवा तुम्ही यूपीएससी करू शकता. हे प्रत्येक ऑप्शन मी लिहून काढला आणि मग त्याच्यावर विचार सुरू केला की ह्यातला कुठला ऑप्शन मला सगळ्यात जास्त आवडेल आणि रुचेल, आणि अशा कुठल्या ऑप्शन मध्ये मी सगळ्यात जास्त एन्जॉय करू शकतो. हे मी का सांगतोय, ही सेम प्रक्रिया तुम्हाला ऑप्शनल कुठला निवडायचा, परीक्षा कुठली द्यायची, आयुष्यातला कुठला रस्ता करायचा, ह्या सगळ्यांना प्रोसिजर सेम आहे. पहिल्यांदा आपण बसलं पाहिजे. हे तुम्ही 10वीतनं 11वीतला जाताना तुम्ही कुठल्या तुम्ही ग्रुप घेणार आहात, तुम्ही मॅथमॅटिक्स ठेवणारे नाही ठेवणारे, बायोलॉजी ठेवणारे नाही ठेवणारे, ह्याला सुद्धा सेम प्रक्रिया आहे. इंजिनिअरिंगला जाताना कुठली ब्रँच घेणार आहे त्याला सुद्धा सेम प्रक्रिया आहे. तुम्ही कुठली परीक्षा देणार आहेत पुढे जाऊन त्याला सुद्धा सेम प्रक्रिया आहे. प्रक्रिया काय आहे, तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे, मला कुठली गोष्ट नक्की आवडते, कुठली गोष्ट जमते, आणि कुठल्या गोष्ट मला अवेलेबल आहेत, कुठल्या गोष्टीला जाणे, कुठली परीक्षा देण्यासाठी मला गायडन्स अवेलेबल आहे, कुठल्या परीक्षेला जाताना त्याचे क्वेश्चन पेपर्स अवेलेबल आहेत, ते वाचल्यानंतर माझं काय मत बनते, ह्याच्यावर बेस तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो आयुष्यातला. की माझ्या बरोबरचे 100 मुलं चालले त्या परीक्षेला, म्हणून मी पण एक त्या परीक्षेला बसणार आहे, नाही. मला माझा स्वभाव धर्म माहिती पाहिजे. मुळात आपण शिक्षण का घेतो हे माहिती पाहिजे, की आपण कुठल्या इंजिनिअरिंगला का आलंच नाही. सगळ्यांनी सांगितलं मॅथमॅटिक्स चांगलं होतं, 10वीला गणिताला चांगले मार्क पडले होते म्हणून इंजिनिअरिंगला आलो. अरे इंजिनिअरिंग आणि गणित हे डायरेक्टली कनेक्शन नाही आहे त्याचं, लॉजिकल थिंकिंगशी काही प्रमाणात कनेक्शन असू शकतं, परंतु बाकी पण तर एवढे फील्ड आहेत. वकिलीचा अभ्यास तुम्ही करू शकता, तुम्ही रिसर्च काम करू शकता, बीए मध्ये तुम्ही जाऊन पॉलिटिकल सायन्स घेऊ शकता, हिस्ट्री घेऊ शकता, त्याच्यात जाऊन तुम्ही पुढे रिसर्च करू शकता, आर्किओलॉजीचं काम करू शकता, तुम्ही पॉलिटिकल सायन्स मध्ये जाऊन पीएचडी करून एखाद्या थिंक टँक मध्ये पार्ट घेऊ शकता, वकील बनून एक चांगल्या दर्जाचा वकील बनून तुम्ही देशाची पण सेवा करू शकता आणि त्या फील्ड मध्ये जाऊन लोकांना ज्ञान न्याय देण्याचं सुद्धा काम करू शकता. तुम्ही बीएससी होऊन तुम्ही बेसिक फील्ड मध्ये काम करून, बेसिक सायन्स मध्ये काम करून तुम्ही ऍज अ सायंटिस्ट काम करू शकता, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करू शकता. सो क्षेत्राची कमी नाही आहे. प्रश्न हा आहे की आपण ओळखायचं, आपण एका प्रवाहात चाललेलो असतो, त्या प्रवाहात वाहत गेलो की आपल्याला वाटतं की नाही हे फील्ड चांगलं, सगळेजण करतायत तर मी पण तेच फील्ड करणार, असं नसतं. तुम्ही स्वतः आणि हे सगळं ज्यावेळेस आपण प्रवाहात चालतो ना, त्यावेळेस प्रवाहात जोपर्यंत चालतो तोपर्यंत छान वाटतं, प्रॉब्लेम लक्षात येत नाही, परंतु ज्यावेळेस 2 मिनिटं काठावर येऊन बसतो त्या मिनिटाला आपण लक्षात येतं की अरे मजा नाही येते. मी सरकारी सेवेत पण काम करताना खूप लोकांना असं बघितलेलं आहे की
समाजात ना जसं आपण म्हणतो की तुम्ही प्रेरणा नक्की कशातनं घेणार. बऱ्याचदा लोक म्हणतात की सर तुम्ही मोटिवेट कधी झाला. खूप लोक म्हणतात की मी लहानपणी लाल दिव्याची गाडी बघितली, ते बघितल्यानंतर मला प्रेरणा आली. कोणाला फॅमिली मेंबर्सला काही खराब अनुभव होतो त्यातनं प्रेरणा मिळते, त्यातनं ते पेटून उठतात. वेगवेगळ्या प्रेरणा असतात. आपण प्रेरणा कशातनं घ्यायची हे खूप महत्वाचं असतं. कुठली गोष्ट तुम्हाला मोटिवेट करते, इन्स्पायर करते. जर लाल दिव्याची गाडी ही आपल्याला इन्स्पायर करत असेल की ते आपलं लक्ष असेल, परंतु जर सरकारने दिव्यावरची गाडीवरचा दिवाच काढून टाकला तर मग तुमचं मोटिवेशनच निघून जाणार आहे. आणि समजा तुमची पोस्टिंग अशी कुठल्या तरी ठिकाणी झाली, मणिपूरला झाली, नागालँडला झाली, काश्मीरला झाली, किंबहुना ओरिसाला झाली, जिथं आपले कुटुंबीय, आपले मित्र सगळे सोयरे माझ्या गाडीवरचा लाल दिवा बघायला हजर नाही आहेत, तर मग तुमचं मोटिवेशन काय राहणार आहे तिथे जाऊन? की माझ्याकडं पॉवर, आपल्याकडं पॉवर, आपल्याला खूप आपल्या समाजामध्ये असेल, आपली समाज, आपण ब्रिटिशांच्या अंडर 200 वर्ष होतो, अजूनही बाहेर निघालो पण पगडा आपल्या डोक्यातनं जात नाही. की सत्ता, सत्तेचं सगळ्यात मोठं जे हे असतं की सत्ता म्हणजे काय, ताकद, पॉवर. पॉवरचं सगळ्यात साध्या भाषेत जर सांगायचं तर पॉवरचं एक प्रतीक किंवा पॉवरचं एक लक्षण आपल्याकडे काय म्हणतात की मी पॉवरफुल मनुष्य आहे, मी सरकारी सेवेत म्हणजे पॉवरफुल आहे. याचं सगळ्यात एक्सप्रेशन काय, सगळ्यात सोपं एक्सप्रेशन असे की टोल नाक्यावर मला, मी कायम जे सांगतो की टोल नाक्यावर मला टोल नाही द्यावा लागला पाहिजे, म्हणजे माझं कार्ड किती पॉवरफुल आहे. मी गेलो की माझ्या गाडीला दरवाजा उघडायला किती लोक पटापट येतात, म्हणजे पॉवर, म्हणजे सत्ता. मी कुठल्या गाडीत बसतो, माझ्या मागं किती बॉडीगार्ड आहेत, पुढे मागं किती, म्हणजे मी किती पॉवरफुल आहे, म्हणजे सत्ता. ह्या गोष्टी दिसायला शॉर्ट टर्म साठी खूप चांगल्या आहेत, पण तू हे म्हणजे ती ते काम नाहीये ज्याच्यासाठी तुम्ही या स्पर्धा परीक्षेत नाही येतात. ह्या गोष्टी जर तुम्हाला प्रेरणा देत असतील, चांगलं वाटणं गोष्ट व्यवस्थित चूक नाहीये त्याच्यामध्ये काही, परंतु तेवढ्याच जर तुमच्या तुम्हाला मोटिवेट करत असतील तर आपण परत एकदा बसून विचार केला पाहिजे की मला नक्की कुठल्या गोष्टी, म्हणजे मी बरोबर रस्त्याने चाललोय का. कारण ज्या दिवशी तुम्हाला टोल भरावं लागेल त्या दिवशी तुमची प्रेरणा निघून जाईल, सत्ता निघून जाईल, हे काय उपयोग झाला. ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आपल्या आयुष्याचं यश लावून ठेवलेलं आहे की मला तर टोलच नाही द्यावा लागत, ह्याच्यात आपण मोठेपणा घेतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टीत आपण अडकून पडलेलो, आपण हे नाही बघत ह्या कामातनं आपल्याला किती काम करता येतं, किती लोकांचं काम करता येतं, आपल्याला देशासाठी किती काम करता येतं. सायंटिस्ट बनून तुम्ही एक नवीन पेटंट केलं, तुम्ही एखादा नवीन शोध लावला, त्याच्यामुळं मानव जातीचं तर सोडाच, परंतु तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात खूप लोकांच्या आयुष्यात किती फरक पडणार आहे, ह्याला आपण यश बघितलं पाहिजे, ह्याने आपण किती काम करू शकतो. तर यशाची व्याख्या खूप महत्वाची, आपण विचार करणं गरजेचं आहे कशा पद्धतीने. आणि आपण शिक्षणाची जी प्रेरणा आहे, आपण कुठल्या गोष्टीतनं मोटिवेट होतोय हे खूप जास्त गरजेचं आहे. ह्याच्यावर मी इतका वेळ ह्याच्यासाठी लावतोय कारण तो स्पर्धा परीक्षेला येताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा विचार केला पाहिजे की आता करोना आहे, करोना पुढे कशा पद्धतीने अनफोल्ड होणार आहे, ही सिच्युएशन कशा पद्धतीने अनफोल्ड होणार आहे कोणालाच माहिती नाही, जगात कोणालाच नाही माहिती की अजून 2 महिन्यानंतर परिस्थिती काय असणार आहे. डेल्टा प्लस व्हेरियंट असणार आहे का कुठला तरी इको व्हेरियंट येणार आहे, ना कुठला फॉक्सट्रॉट व्हेरियंट येणार आहे, वी नेव्हर नो. की जी लस आहे तिचा परिणाम काय नाही, अनिश्चितता आहे कम्प्लिटली. हे मी घाबरवण्यासाठी नाही, परंतु आपल्याला माहिती पाहिजे अनिश्चितता आहे. अनिश्चिततेच्या वातावरणात जे स्पर्धा परीक्षेला तयारी करणारे मुले आहेत त्यांच्या पण करिअर विषयी अनिश्चितता होणारच आहे. परंतु आणि फक्त स्पर्धा परीक्षाच नाही तर जे प्रायव्हेटमध्ये जॉब करतात त्यांना माहिती नाही उद्या त्यांचा जॉब राहणार आहे नाही राहणार आहे. जे प्रायव्हेटमध्ये काम करतात त्यांची सॅलरी कमी व्हायला सुरुवात झालेली आहे, खूप लोकांना पिंक स्लिप म्हणजे नोकरीवरनं काढून टाकण्यात आलेलं आहे. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना हँडल करायचंय, आपल्याला जगायचंय, आपण ह्याच्यातनं बाहेर नाही, म्हणजे आपण ह्याच्यातनं आपण ह्याला चुकवू नाही शकत. आयुष्यातले जे प्रश्न आहेत त्यांना आपण डोळे कशा पद्धतीने आता हे सांगावं मांडावं. मी चांगल्या शब्दात विचार करतोय की तुम्ही संकटांना घाबरून तुम्ही रेस नाही सोडू शकत मधनं, हे चूक आहे. आपल्यावर खूप लोकांच्या आशा अपेक्षा असतात, आशा अपेक्षांचं ओझ खूपदा असतं, बट आशा अपेक्षा ह्या अशाच व्यक्तीकडनं केल्या जातात ज्याच्याकडे ती पूर्ण करायची कॅपॅबिलिटी असते. सो जसं आशा अपेक्षांचं ओझ असतं त्याला आपण आपली ताकद बनवलं पाहिजे. आपल्याकडनं अपेक्षा केल्या जातात कारण आपण ते पूर्ण करायला केपेबल आहोत. सो
हे आपण टेन्शन तेव्हाच हँडल करू शकतो जेव्हा आपल्याला स्वतःच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस माहिती. स्पर्धा परीक्षेला जाताना मला माहिती पाहिजे की माझा स्वभाव गुण कसा आहे, मला सगळ्या विषयांचा अभ्यास करायला आवडतो नाही आवडत. प्रत्येकाने स्पर्धा परीक्षा पास केली पाहिजे असं गरजेचं नाही आहे सगळ्यांनी. ही एकमेव एक फुटपट्टी नाही आहे की यशाची फुटपट्टी नाही आहे ती. सो प्रत्येकाने स्पर्धा परीक्षा दिली पाहिजे कारण स्पर्धा परीक्षेचा यशस्वी होण्याचा पर्सेंटेज 1% पण नाही आहे, 0.01% आहे. त्यातले जे 99.9% जी लोक असतात त्यांना नैराश्य नाही मी म्हणणार पण परंतु त्यांचं सिलेक्शन नाही होत. हे आपल्याला परीक्षा देताना माहिती पाहिजे. कुणी आपल्याला घरी येऊन सांगत नाही की दादा तुझ्या वाचून गव्हर्नमेंट थांबतंय तू येऊन परीक्षा दे. हे हार्ड कोर हे खडतर सत्य आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण स्वतःच्या चॉईसनी स्वतःहून आपण हा करिअर ऑप्शन निवडलेला आहे तर त्याच्यामुळं आपण कोणालाही दोष नाही देऊ शकत. ऑब्व्हियसली सिस्टम्समध्ये फॉल्ट आहेत, काही गोष्टी चुकतात, त्याच्याबद्दल आपण सिस्टमला जाब विचारलाच पाहिजे. परंतु आपण प्रत्येक गोष्टीसाठी ह्याला क्लासला सरकारला दोषी नाही धरू शकत. आपल्या करिअरचा निर्णय आपण करणं गरजेचं आहे. मला माहिती पाहिजे मला कुठला सब्जेक्ट आवडतो, कुठल्या सब्जेक्ट मधली माझी गती किती आहे. समजा मला गणित आवडतच नाहीये, आता हा गोष्ट वेगळा आहे की आपण आपले जे वीकनेसेस आहेत ते चांगले पुढे आपण याच्यावर बोलूयात की जो माझा वीकनेस आहे त्याला मी माझी स्ट्रेंथ कशी बनवू. बट आत्ता या क्षणाला माहिती आहे की मला इतिहासाचा अभ्यास मला गणिताचा अभ्यास नाहीच आवडतच नाही तर मी ऑप्शनला टाकून युपीएससीचा किंवा एमपीएससीचा अभ्यास करू का. अरे जो विषय तुला आवडत नाही, जे क्षेत्र तुला आवडत नाही, तुला तुझे छंद आवड जोपासण्याची तुझी आवड आहे त्याच्यात काही चूक नाही तर मग आपण प्रत्येकाने सरकारी सेवेत आलं पाहिजे हा आग्रह कशासाठी. माझी स्ट्रेंथ मी चांगला सायंटिस्ट बनू शकतो, मी चांगला वकील बनू शकतो, तर मी का सब घोडे 12% सगळ्यांनीच आपण त्या फील्डला जायची काय गरज आहे. पहिल्यांदा मी स्वतःला ओळखलं पाहिजे ना की माझी डिबेटिंग पॉवर खूप चांगली आहे, माझं लॉजिकल थिंकिंग खूप चांगलं आहे, मी खूप चांगल्या पद्धतीने संवाद करू शकतो, तर का नाही मी वकिली हे फील्ड माझं शोधत, का नाही मी लॉयर बनत, का नाही मी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत. आपल्याकडे दिग्गज लॉयर होऊन गेलेत, का नाही आपण एक लॉयर होण्याची प्रेरणा का नाही घेऊ शकत. पण लॉयर फील्डमध्ये पेमेंट्स पण चांगले आहेत, अशातला भाग नाहीये. तुम्ही चांगलं स्टेबल करिअर करू शकता. कुठल्याही फील्डमध्ये गेलात तर टॅलेंटला कमी नाहीये. तुमच्याकडे टॅलेंट असेल पॉवर आणि सत्ता पैसा जे आपण म्हणतो ते आपोआप येणार तुमच्याकडे. प्रत्येक क्षेत्रात एक्सपर्टची गरज आहे, तज्ज्ञांची गरज आहे. गरज आहे आपण एक्सपर्ट बनण्याची, आपण तज्ज्ञ बनण्याची. तुम्ही चांगलं पॉलिटिकल सायन्सचे चांगले स्टुडंट असाल, तुम्हाला थिंक टँक मध्ये एंट्री आहे. दिल्लीमध्ये विविध थिंक टँक असतात की आंतरराष्ट्रीय लेवलला इंटरनॅशनल डिप्लोमसी मध्ये काय आपलं धोरण असलं पाहिजे ह्याच्यावर वेगवेगळ्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची गरज असते. तर त्या क्षेत्रामध्ये आपण पॉलिटिकल सायन्समध्ये PhD करून का नाही जाऊ शकत, आरामात जाऊ शकतो. तिथे डिमांड पण आहे, सायंटिस्टची डिमांड आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातली डिमांड आहे, वेगवेगळ्या उद्योजकांची डिमांड आहे. एंटरप्रेनर ज्याला आपण उद्योजक म्हणतो, चांगले चांगले उद्योजक आपण बनू शकतो. हे आपण बघितलं पाहिजे की माझी स्ट्रेंथ कुठली आहे, मला कुठल्या गोष्टीमध्ये किक मिळते, मला कुठल्या गोष्टीमध्ये एन्जॉय करता येतं करिअर, ते समजून आपण त्या करिअरमध्ये गेलं पाहिजे. सगळ्या करिअरमध्ये संधी आहेत. स्पष्टच भाषेत सांगायचं तर तुम्ही तुमचं जर काम एन्जॉय करत असेल पैसा आणि सुखसोयी या आपोआप तुम्हाला मिळतात. आणि मुळात आयुष्य एन्जॉय करायचं म्हणजे काय ह्याच्यावर पण तर चर्चा झाली पाहिजे. जर मला गाडी, मी कुठली गाडी चालवायला पाहिजे, फॉर्च्युनर, मला फॉर्च्युनर मिळाली म्हणजे. आजकाल आपल्या लोकांमध्ये आपल्या यंग जनरेशन मध्ये गाड्यांचं वेळ मी बघतो, अरे तो बघ किती गाडी, कारण इन्स्टा लाईव्ह फेसबुक लाईव्ह हे सगळं आज झालेलं आहे. लॉकडाऊनमुळे आपल्याला आपण फ्री आहोत, आपल्याकडे मोबाईल आहे हातामध्ये, तो 2 GB डेटा 1.5 GB डेटा दिवसभरात वापरायचा कसा हेच आपल्याला कळत नाही. एकदा आपला स्क्रीन टाइम लावून बघा बरं आपण कुठल्या ऍप्लिकेशन मध्ये किती वेळ घालवतो, आपोआप तुम्हाला लक्षात येईल की आपण करिअरमध्ये नाही आयुष्यात कुठे चाललेलो आहोत. आपण इंस्टाग्राम मध्ये कुठला फोटो टाकायचा ह्याच्यावर 2-2 तास विचार करतो, मग त्याच्यावर कॅप्शन कुठलं टाकायचं ह्याच्यावर 2 तास विचार करतो. आणि का तर ते आपल्याला दाखवायचं आहे की समोरच्याला मी कसा आहे हे दाखवायचंय. अरे दाखवण्यापेक्षा घडवण्यावर आपण जास्त वेळ घालवला पाहिजे. बट हे आपल्याला कोणी सांगतच नाही की मी कुठली गाडी चालवतोय, बघ माझी KTM गाडी बघ, हे स्प्लेंडर मला नको, मला KTM पाहिजे. आई वडिलांना सांगायचं मला KTM पाहिजे का, नाही स्टायलिश गाडी पाहिजे. अरे गाडीचं मूळ काम काय, तुला एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं, ते होतंय का ते आधी बघूयात ना. की कुठली गाडी चालवायची, आयुष्यात यशस्वी होणं
मला किती स्क्वेअर फुटाचं घर पाहिजे, आपले तुझी गरज काय, किती गरज आहे, कुटुंब असेल एका कुटुंबाला, मध्यमवर्गीय कुटुंबाला किती मोठ्या घराची गरज असते, हे मी का सांगतोय, आयुष्यात यश मिळाल्यानंतर देखील पुढे जाऊन करायचं काय, नाही मी किती प्रॉपर्टी आहे माझी, नाही मी किती मोठं घर घेतो, मी माझ्या किती पुढच्या जनरेशन साठी किती सेव्हिंग करून ठेवतो, त्याला एंडच नाहीये, त्याला लिमिटच नाहीये कुठे. ह्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे बसून की नक्की कशासाठी, जो पगार येतो त्या पगारात मी नक्की काय करणार आहे, हे का गरजेचं आहे. अर्ध्यापेक्षा जास्त मुलांना व्यसन लागलेले, आपण दारू पितो आणि आज तर म्हणजे आपल्याला म्हणजे आपण ज्याला म्हणतो कमीपणा, रादर मी लहान असताना लाज वाटायची या गोष्टींची की कुणी दारू पित असेल, आज आपण ते डिस्प्ले करतो मोठ्या अधिकाराने आणि मोठ्या याने की बघा या ब्रँडची मी दारू पितोय. लहानपणी कुणी दारू पित असेल तर असं मला वाटायचं म्हणजे घरात वातावरण पण तसं होतं किंबहुना पूर्ण समाजातच वातावरण आहे हा दारू पितो म्हणून आपण ऑब्जेक्शन घ्यायचो. आज आपण ते डिस्प्ले करतो मोठ्या एकदम छाती ठोकपणे की मी आज काय करतोय. आपण विचार करणं गरजेचं आहे ऍज अ समाज म्हणून आपण कुठल्या दिशेने चाललेलो. स्पर्धा परीक्षेचं टेन्शन आणि आयुष्यातलं टेन्शन, करिअरचं टेन्शन हा या मोठ्या जर्नीचा एक छोटासा पार्ट आहे फक्त की मी कशासाठी, मला यश कशासाठी करायचंय, मला नोकरी कशासाठी करायची, मला करिअर मुळात कशासाठी करायचं, आयुष्यात काय मिळवायचंय. घर तुम्हाला एका लिमिट नंतर तुम्ही एक्सपर्ट झालं तुम्हाला घर मिळतच, तुमचं घर एक बनतं आयुष्यामध्ये आणि काही गरज नाही 25 आसच झालं पाहिजे, 20 आतच झालं पाहिजे. एक आयुष्यात एक एक टप्पा असतो त्या टप्प्यातच करणं गरजेचं आहे. 22-23 वर्षी ग्रॅज्युएशन झालं इनफ आहे, 14-16 लहान मुलगा 12 6 लँग्वेज येतात, जर नॅचरल कोर्स मध्ये होत असेल आनंदाची गोष्ट, बट त्याच्यासाठी दबाव नाही आला पाहिजे कुठल्या गोष्टीचा. आणि आपली स्ट्रेंथ ओळखून, आपले विकनेसेस ओळखून, आपली आवड निवड ओळखूनच त्या क्षेत्रात आपण काम करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला त्या क्षेत्रात काम करताना जे टेन्शन येतं त्याला तुम्ही डील करू शकता, कारण ते काम करताना तुम्हाला मजा येते तेव्हाच तेच तुम्हाला इन्स्पिरेशन असतं, तुम्हाला वेगळ्या गोष्टीची गरज नाही पडत. तुम्हाला युपीएससीचा अभ्यास करताना जे नॉलेज येतं, इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल, ह्या गोष्टींमधनं जर तुम्हाला एन्जॉयमेंट होत असेल तरच तुम्ही युपीएससीचा प्रिपरेशन करताना तुमचं टेन्शन थोडस कमी होतं. जर तुम्ही फक्त परीक्षेच्या अँगलने अभ्यास करत राहिला तर त्याला एंड नाही आहे, स्काय इज द लिमिट, एवढा मोठा पोर्शन आहे, तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करणार आहात ह्या गोष्टींचा. सो हे करणं जास्त गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या निगेटिव्ह फिलिंग ज्या वेळेस आपल्याला येतात ह्याला डील करताना सगळ्यात एक महत्वाची गोष्ट तुमचं शरीर. लॉकडाऊन मध्ये आता कोरोनाच्या काळात आम्हाला सगळ्यांनाच आपल्याला लक्षात आले की आपल्या शरीराचं महत्व किती आहे. योग, प्राणायाम, आपले फुफ्फुस, लंग्स आपले चांगले असणं गरजेचं आहे. तेच चांगलं नसेल तर तुमचा नॉलेज आणि तुमचं पॉवर आणि सत्ता ह्या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत. तुमचं शरीर चांगलं नसेल, चांगल्या गोष्टींना तुम्हाला समजा टेन्शनला हँडल करायचं असेल तर शरीर चांगलं पाहिजे. ऍसिडिटी हँडल करता आली पाहिजे शरीराला. जर थोड्या थोड्या गोष्टीने तुमचं शरीर खराब होत असेल, काहीतरी प्रॉब्लेम आहे. आपण दिवसातनं मिनिमम 1-1.5 तास व्यायामासाठी ठेवलाच पाहिजे. काही गरज नाही जिम मध्येच गेलं पाहिजे किंवा पळायला गेलं पाहिजे. घरात बसल्या ठिकाणी किंवा एखाद्या छोट्याशा रूम मध्ये देखील व्यायामाचे खूप वेगवेगळे टाईप आहेत. आजकाल युट्यूबवर आपल्याला बघायला मिळतं कशा पद्धतीने व्यायाम तुम्ही करू शकता. पुशअप्स करू शकता, डिप्स करू शकता, ध्यान करू शकता. ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन गरजेचं आहे की फक्त ध्यानच करू का, व्यायाम करू का, नको करू. माझं स्वतःचं म्हणणं आहे की घाम येऊ पर्यंत आपण व्यायाम केला गेला पाहिजे. भरपूर असा व्यायाम केला पाहिजे ज्याने आपलं शरीरातले सगळे अवयवांचा व्यायाम होतो. हात, पाय, पूर्ण पोट, वेगवेगळ्या मसल्सचा व्यायाम झाला पाहिजे, इन्क्लुडिंग आपले डोळे, मान. आपण कंटिन्युअस एका ठिकाणी बसून अभ्यास करतो तर आपल्या मनक्याचा सुद्धा व्यायाम होणं गरजेचं असतं. हे सगळं ज्यावेळेस होतो. आणि ध्यान करणं म्हणजे थोडक्यात काय असतं, डोळे बंद करून तुम्ही श्वासावर ज्यावेळेस लक्ष केंद्रित करता आणि विचार आपोआप थांबत नाहीत, विचार कंटिन्युअस येतच राहतात, तर विचारांना फोर्स नाही करायचं, श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे ह्याने आपल्याला सवय लागते की 2 मिनिटं हे सगळे जे ताणतणाव आहेत त्याच्यावर लक्ष न देता स्वतःवर लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला जे मनाची शांती जी अनुभवायला मिळते. लक्ष ज्यावेळेस आपलं ते श्वासावर असतं, बाकी कुठल्या विचारांवर आपण कॉन्सन्ट्रेट नाही करत. तर येतात, येऊ द्या, जात आहेत, जाऊ द्या. त्याच्यावर विचार मंथन नाही करायचं की मी पुढे परीक्षा पास नाही झालो तर काय होईल, बघू काय होईल ते बघूयात.
हे असं जर आपण करत राहिलो तर त्याने आपल्याला मनाला शांतता भेटते आणि आपलं डोकं थोडंसं मोकळं होतं ध्यान. आणि त्याला जे आपण म्हणतो अनुभूती, एक एक अनुभव येतो की शांतता, ही शांतता मनाला खूप गरजेची असते. हे करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा म्हणतात की निगेटिव्ह फिलिंगला कसं आपण आपला प्लॅन बी असेल तर आपले अर्धे प्रॉब्लेम कमी होतात, किंवा आपल्याला किंबहुना आपल्याला माहिती हे नाही तर किती. स्पर्धा परीक्षा देताना मुळात आपण हे ठरवून यायचं असतं की मी किती वर्ष किती वेळ या स्पर्धा परीक्षांमध्ये थांबणार आहे, या क्षेत्रात थांबणार आहे, किती अटेम्प्ट मी देणार आहे. की नाही नाही जोपर्यंत सगळे म्हणतात नाही 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 अजून एक अटेम्प्ट नाही, त्या विद्यार्थ्यांनी 5 अटेम्प्ट नंतर त्याचं सिलेक्शन झालेलं. तुझ्याकडे 5 अटेम्प्ट साठी थांबण्यासाठी तुझ्याकडे तेवढा पेशन्स आहे, तुझी घरची परिस्थिती तेवढी सपोर्ट करणारी आहे का नाहीये हे तू स्वतःला विचार आधी. त्याच्यावर बेसच आपण हा निर्णय घेतला पाहिजे की माझी आर्थिक परिस्थिती कशी आहे, मी 5 वर्ष देऊ शकतो नाही देऊ शकत, पण चला आर्थिक परिस्थिती ठीक आहे, परंतु 5 वर्ष दिल्यानंतर मला माझ्या फ्युचरमध्ये त्याच्यानंतर काही करिअर ऑप्शन्स राहणार आहेत नाही राहणार आहेत. मी साईड बाय साईड इग्नूची कुठली तरी डिग्री घेणार आहे नाही घेणार आहे, मी अजून कुठला कोर्स जॉईन करणार आहे नाही करणार आहे, हे स्वतःला जोपर्यंत आपण विचारत नाही तोपर्यंत निगेटिव्ह फिलिंग्स ह्या येतच राहणार. त्याला सब घोडे 12% किंवा असा एक थंबरूल नाही आहे की ही एक गोष्ट केली तर माझे निगेटिव्ह फिलिंग्स कमी होतील, नाही असं काही त्याला फिक्स रूल नाही आहे. हे सगळं आपण जे म्हणतो ना हे सगळं डोक्यात चालतं, तर त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे, विचारांवर. स्पर्धा परीक्षा मी का देतोय किंवा करिअरचा कुठला पण ऑप्शन मी का निवडतोय, कशासाठी निवडतोय, तो निवडताना माझ्याकडे वेगवेगळे कुठले ऑप्शन आहेत अजून हातात, आणि ते किती वर्ष कुठल्या एरियात दिल्याने माझे कुठले ऑप्शन राहणार आहेत नाही राहणार आहेत, हे जोपर्यंत आपण विचार नाही करत तोपर्यंत मग आपण आंधळेपणाने त्या रेसमध्ये जात असतो, आणि आंधळेपणाने त्या प्रवाहात सामील झाल्यावर आपण पूर्णपणे ब्लँक असतो. आपल्याला माहिती नाही आता काय करणार आहे. आपल्याला माहिती पाहिजे मी 4 वर्ष या फील्डमध्ये ज्यावेळेस मी इन्व्हेस्ट करतो तर 4 वर्षांनी बाहेर आल्यावर जर सिलेक्शन नसेल झालेलं तर माझी इंजिनिअरिंगची डिग्री त्या कामात ती उपयोगी राहणार आहे नाही राहणार आहे, मग मी MBA करू शकतो का, MS मला करायचंय, MTech करायचं असेल तर अजून 2 वर्ष मला टाकायचे असतील तर टोटल 6 वर्ष मी माझी आर्थिक माझी ओढाताण होणार आहे, मग मी कशा पद्धतीने काम करणार आहे, हे सगळं लिहिलं पाहिजे. आपण प्लॅनिंग लिहून करायचं असतं, डोक्यात नका ठेवू, लिहा. लिहून ज्यावेळेस प्लॅनिंग कराल त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येईल की तुमच्या हातात किती गोष्टी आहेत, आपण किती सहन करू शकतो, आपण किती आर्थिक बाबतीमध्ये पण स्वतःला आणि घरातल्यांना किती ताणू शकतो, किती स्ट्रेच करू शकतो, हे आपल्याला पूर्ण कल्पना पाहिजे. नाही तर एका लिमिट नंतर त्यांची पण ओढाताण होते, त्यांची ओढाताण बघून जे आपल्यावर मानसिक तणाव येतो, जे आपल्याला टेन्शन येतं, ते बेअर करणं खूप अवघड असतं. सो ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा तुम्हाला लक्षात येतात. जर आजच्या सेशन मधनं जर मला जर शॉर्ट तुम्हाला काही पॉइंट्स द्यायचे असेल तर मी एवढंच सांगेल, पहिल्यांदा आज बसा, शांतपणे विचार करा. तुम्ही इंजिनिअरिंगला असाल, मेडिकलला असाल, ग्रॅज्युएशनला असाल, 10वीला असाल, 12वीला असाल, मुळात हे लिहा, तुमचं वरती नाव लिहा आणि खाली हे लिहा की तुमचे स्ट्रेंथ काय, नाही मला अभ्यास केले की माझे आवडीचे विषय कुठले, मला न आवडणारे विषय कुठले, जे न आवडणारे विषय ते का नाही आवडत, त्याचं बेसिक्स कच्चं आहे का, ते बेसिक चांगलं करण्यासाठी मला काय करावं लागेल, कसं करावं लागेल, जे तुमच्या स्ट्रेंथ आहेत त्या अजून तुम्ही एनहान्स केल्या पाहिजे, स्किल सेट वाढवले पाहिजेत, वेगवेगळे स्किल सेट केले पाहिजे. स्किल सेट मध्ये सगळंच येतं, ड्रायव्हिंग पासून बाकी सगळ्या गोष्टी येतात, जेवण बनवण्यापासून सगळ्या गोष्टी येतात, हे सुद्धा महत्वाचं स्किल सेट आहे. तुम्ही पुण्यामध्ये गावात न येऊन पुण्यामध्ये तुम्ही शिक्षण घेत असाल, तुम्हाला बेअर मिनिमम जेवण बनवता येत असेल तर तुमचा खर्चही वाचतो, वेळही वाचतो. ऑब्व्हियसली शेवटचे 1-2 महिन्यात आपण मेस लावून काम करतो, अभ्यास करतो, परंतु हे सुद्धा सगळे स्किल सेट आहेत. आपले स्किल सेट वाढवले पाहिजे. वीकनेसेस की मॅथमॅटिक्स, गणित मला आवडत नाही, का नाही आवडत, कारण गणिताचे बेसिक्स कच्चे आहेत, बेसिकवर मी काम कसं करेल, म्हणजे आपल्याला आपल्या स्ट्रेंथ वाढवल्या पाहिजेत, वीकनेसेस कमी केले पाहिजेत, त्या वीकनेसेसवर काम केलं पाहिजे. मला कुठल्या फील्डमध्ये काम करायला आवडेल आणि जमेल हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. स्वप्न खूप आहेत परंतु ते पूर्ण करता येऊ शकतात का मला, हे महत्वाचं आहे. आणि हे करताना तुम्ही हार्ड कोर ते लिहिलं पाहिजे. क्षमता आणि स्वप्न ह्यांचा मेळ घालणं जास्त गरजेचं आहे. कॅपॅबिलिटीज आणि ऍस्पिरेशन्स की मला काय करायला आवडेल आणि मला काय करता येऊ शकतं आज ह्या क्षणाला,
आणि काय करता येऊ शकतं आणि ह्याच्यात ज्या वेळेस तुम्ही तुमचे स्किल सेट वाढवत जाल तेव्हा तुमचा तो जर्नी सुरू होईल कुठं जायचंय आणि तो सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे हवेत नाही होत. धीरूभाई अंबानीने एमबीए केलं होतं का? अरे पण असे कितीतरी बिझनेसमॅन आहे जे धीरूभाई अंबानी सारखे बनायला गेले नाही बनू शकले फेल गेले. त्यांच्याकडे आपण कधी बघणार आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. हार्ड कोर गणित आहे, आयुष्याचं गणित आहे. इथं तुम्ही ब्लफ नाही करू शकत, इथं तुम्ही राम भरोसे नाही चालू शकत. हे लिहिलं पाहिजे. कुणीतरी माझ्या घरातला एक मुलगा लॉला गेला म्हणून मी पण लॉला चाललो, नाही. तो लॉला का गेला हा तो त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मला लॉ आवडतं का? मुळात लॉचा सिलेबस वाचून तो बघितला पाहिजे की मला फील येतो का तो, की काय ते करिअर नक्की काय, त्याच्या स्किल सेट यशस्वी होण्यासाठी कुठले स्किल सेट गरजेचे आहेत, त्याच्यात पुढे काय काय संधी आहे, ते मला रुचेल का, आवडेल का, त्यातल्या एक्सपर्टला भेटलं पाहिजे. आणि ह्या विचारांती ज्या वेळेस मी म्हणतो की नाही आता हे सगळं माहिती करून घेतल्यानंतर माझं मत आहे की हे फील्ड मला आवडेल, मी जायला तयार आहे, मग त्याच्यासाठी ह्या ह्या कॉलेजला ऍडमिशन घेतली पाहिजे म्हणून ही ही एंट्रन्स दिली पाहिजे आणि हे हे पुस्तकं मिळाले पाहिजेत, ते पुस्तक अवेलेबल आहे, गायडन्स अवेलेबल आहे, ते करिअर ऑप्शनचा मी अभ्यास केलाय, ते मला आवडेल असं मला वाटतंय. नऊ, आता वेळ आली, आता तुम्ही पूर्णपणे झोकून द्या त्या फील्डमध्ये. ह्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही डोळसपणे करिअरचा अभ्यास करून तुम्ही करिअर चॉईस निवडाल त्या मिनिटाला तुम्ही यशस्वी व्हाल. बिझनेस करायचा आहे, मी भांडवल कुठून आणणार आहे, कुठल्या फील्डमध्ये बिझनेस करायचा, ज्या फील्डमध्ये बिझनेस करायचा त्या फील्डचं मी नॉलेज घेतलंय का, त्या फील्डमध्ये मी काही दिवस ऍज अन एम्प्लॉई काम करून बघून की नाही आता मला जमेल, दोन तीन वर्षाचा अनुभव घेतलाय, आता मला वाटतंय की या क्षेत्रात मी काम करू शकतो, आता मी या क्षेत्रात थोडस भांडवल जमा करतोय, अनुभव मी माझे दोन चार कॉन्टॅक्ट बनवलेत आणि मग आता मी या फील्डमध्ये बिझनेसच्या उतरतोय. अशा पद्धतीने जर तुम्ही सुरू केलं, अशा पद्धतीने जर तुम्ही त्या फील्डमध्ये गेला बिझनेसमध्ये, तर तुमचे यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त असतात. कुणीतरी म्हटलं मी एखादा काहीतरी उद्योजकाचं लेक्चर बघितलं आणि आता बस आज रात्री मी ठरवलं आता मी बिझनेसमन बनणार, एखाद्या आयपीएस ऑफिसरचं लेक्चर ठरवलं आता ठरवलं आता मी पोलीस मध्ये जाणार, कारगिल वॉर वरची एखादी फिल्म बघितली, पॅरा कमांडोची एखादी क्लिप बघितली आता मी ठरवलं आता मी आर्मीत जाणार, तो ह्युमन नेचर येते. परंतु आपण त्याच्या पुढे उठून आपल्याला करिअर करायचं आहे त्याच्यामध्ये. एका रात्री एखादा हॉर्मोन मध्ये एखादा जोश मध्ये जाऊन एखादा करिअरचा निर्णय नाही घेऊ शकत, त्याला कॅल्क्युलेटेड हवा तो निर्णय. आणि ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेटेड असाल त्याच वेळेस तुमचं मानसिकता अभ्यास करून जर तुम्ही त्या फील्डमध्ये जात असाल तर त्या क्षेत्रात येणारे तयारीच्या वेळेसचे टेन्शन आपण व्यवस्थित हँडल करू शकतो. नाहीतर मग तेच आहे, सब घोडे 12% आपण त्या फील्डमध्ये चालतोय, माहिती नाही कुठं चाललेलो आहोत, कुठं थांबलेलो आहोत, आणि मग टेन्शनचा प्रॉब्लेम येतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे सगळं चालू असताना आपल्या स्वतःच्या शरीरावर लक्ष द्या, आपल्या सवयींवर लक्ष द्या. माझे हात जोडून आपल्या यंगस्टर्स जे तरुण मुले आहेत त्यांना विनंती आहे, मुलं मुली, की कुठल्याही प्रकारचे व्यसन करू नका. कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं असेल तर ज्ञानाचं व्यसन हवं, वाचनाचं व्यसन हवं, शारीरिक संपदा म्हणजे फिटनेसचं व्यसन हवं, ना की दारूचं. दारू पिणं आपल्या आपण ज्या एरियात राहतो ना त्या एरियामध्ये दारू पिणं गरजेचं नाहीये. आपल्या उष्ण कटिबंधामध्ये दारूची गरज नाही. एक एक मला कॉल घ्यावा लागतो, फक्त एक एक सेकंड. थँक्यू. एक महत्वाचा कॉल घ्यावा लागला त्याच्यामुळे. परंतु शरीर
खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही प्रकारच्या व्यसनांपासून लांब राहा. आपण ज्या एरियात राहतो महाराष्ट्र किंवा भारतात कुठेही एवढी कडाक्याची थंडी नाहीये की थोडी ब्रँडी पिली पाहिजे, हे घेतली पाहिजे म्हणजे आपलं शरीर चांगलं राहील, काहीही गरजेचं नाही. सिगरेट, तंबाखू, पान मसाला, जर्दा, वाईन, बियर काहीही गरजेचं नाहीये. आणि ह्यातल्या कुठल्याही गोष्टीने शरीराला चांगला परिणाम होत नाही हे मी माझ्या अनुभवानी सांगतो. की सर थोडीशी घेतल्याने काय होतं, शरीर चांगलं राहतं, काहीही गरजेचं नाहीये. माझा स्वतःचा अनुभव मी सांगतोय तुम्हाला. मी या गोष्टी नाही केल्या, मला नाही वाटत मी काय गमावलंय, हेही सांगतो. मी सगळं टेस्ट करून मी सांगतोय की मी बघितलेलं काहीही त्यांनी काही तुमच्या शरीराला काही उपयोगाचं नाहीये. त्यांनी की नाही नाही सर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काही गरजेचं नाही, उलटा ह्यांनी व्यसनच लागतं आणि तुमच्या शरीराची कॅपॅसिटी कमी होते. टेन्शन आहे म्हणून सर दोन पेग पिले की माझं टेन्शन कमी होतं, पण दुसऱ्या दिवशी उठून तो प्रश्न तर सॉल्व्ह होत नाही ना, तो प्रश्न तिथंच असतो, तो प्रश्न तिथंच आहे, काही सॉल्व्ह नाही झालेला. सो तुम्हाला उद्या सकाळी उठून तो प्रश्नाला फेसच करायचं. तर जर तुम्हाला त्या प्रश्नाला फेसच करायचंय तर मग दारू पिऊन एक रात्र विसरून तुम्हाला काय मिळणार आहे त्याच्यातनं? किंबहुना खर्च पण होतो, शरीर पण खराब होतं, आणि त्या प्रश्नाला सामना करण्यासाठी तुम्ही तयार पण नसता. सिगरेट ह्याच्यातनंच पुढे जाऊन हळूहळू ड्रग्सची सुरुवात होते. ड्रग्ज अचानक कोकेन, हेरोईन किंवा गांजा कोणी ओढत नाही, या छोट्याशा दारू मधनं ब्रिझर त्याच्यातनं सुरुवात होत असते. अरे आता मोठा झालास, काय गरज आहे, दूध पिता बच्चा आहेस का? दारूपेक्षा पचवायला, दूध पचवायला जास्त एनर्जी लागते. त्याच्यामुळं हजर कुणी कुणी लेक्चर देत असेल, बाहेर कुणी सांगत असेल, थोडस पिल्याने काय होतं शरीराला चांगली आहेत, मेडिकली पण चुकीचं आहे, आणि समजून घ्या तो माणूस तुमच्या भल्यासाठी सांगत नाही, या स्पष्ट शब्दातच मी सांगतो. व्यायाम करा. करोनामध्ये तरी आपल्याला कमीत कमी लक्षात आलं असेल की फुफ्फुसं जास्त गरजेचे आहे. तुमच्याकडे किती पण पैसा असू द्या, किती पण पॉवर असू द्या, पण शरीर साथ देत नसेल तर काय करणार आहात, ह्या नॉलेजचं काय करणार आहात, आणि ह्या स्पर्धा परीक्षेच्या यशाचं पण काय करणार आहात शरीर साथ देत नसेल. त्याच्यावर कृपा करून आपल्या फिटनेसवर ध्यान द्या, चांगल्या सवयींचा हे ठेवा. जर युट्यूबवर व्हिडिओज बघायचे तर नॉलेजेबल व्हिडिओज बघा. स्वतःला विचारा आपण किती वेळ घालवतो कुठल्या गोष्टींवर. दिवा स्वप्न जास्त नाही बघायची, लिहिलं की आपल्या लक्षात येतं की आपल्याला कुठं जायचं, आणि मायन्यूटली प्लॅनिंग हवं. क्लासेस मी लावू किंवा नका लावू ते आपल्या परिस्थितीवर, आपण कुठल्या ठिकाणी राहतो त्याच्यावर अवलंबून आहे, आपल्याकडे रिसोर्सेस किती आहेत. परंतु अभ्यास मात्र स्वतःलाच करायचा आहे. सेम पुस्तक लाखो लोक सेम पुस्तक वापरतात, परंतु प्रत्येकाचं अनालिसिस वेगळं असतं आणि ते तुमचं अंडरस्टँडिंग बेस्ड तुमचं पेपर तुम्ही लिहित असता, सो त्यावर बेस्ड तुमचा अभ्यास होणार असतो. सो त्याच्यामुळं सांगायला खूप गोष्टी आहेत, परंतु मला जे वाटलं की आज तुमच्याशी बोलावं नक्की. करिअर, यश, सक्सेस, टेन्शन, कारण मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. गेल्या 9 वर्षातला स्पर्धा परीक्षा यूपीएससी पास होऊन आता ऑलमोस्ट 9 वर्ष झाले. 2012 साली मी यूपीएससी परीक्षा दिली होती. गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये येऊन देखील भरपूर टेन्शन्स असतात, रोज तुम्हाला वेगवेगळ्या चॅलेंजेसला तोंड द्यावं लागतं. दिसताना लाल दिव्याची गाडी दिसते, दिसताना बॉडीगार्ड दिसतात, परंतु त्याचबरोबर एक पूर्ण एरियाचं तुम्हाला टेन्शन असतं. प्रत्येक गोष्ट खराब होऊ शकते, नाही होऊ शकत, रात्री अपरात्री कॉल चालू राहतात, तुम्ही रात्री 2-3 आधी झोपत नाही, त्याचा तुमच्या शरीरावर देखील पुढे जाऊन परिणाम होतो. टेन्शन्स भरपूर असतात, सुट्टी भेटू नाही शकत. हे मी प्रॉब्लेम्स नाही सांगत, हे प्रत्येक सर्व्हिसेसचे काही फीचर्स असतात, प्रत्येक करिअरचे फीचर्स असतात. आपल्याला माहिती पाहिजे की आपण कुठल्या एरियात येत आहोत, कुठल्या सर्व्हिसमध्ये जात आहोत, कुठली परीक्षा देत आहोत, पुढे जाऊन त्या सर्व्हिसचे काय काय फीचर्स आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. डोळसपणे आपण हे करिअर केलं पाहिजे. सो असं नसतं की एक परीक्षा पास झाली म्हणजे आयुष्य छान झालं. ऑब्व्हियसली समाधान खूप असतं, समाजाचं काम करता येतं, खूप गोष्टी मदत करता येतात, परंतु त्याचबरोबर काही काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात. घरातल्या कुठल्याही महत्वाच्या कार्यक्रमाला तुम्हाला येता येत नाही, मित्रांची, बहिणींची, भावांची, लग्नांना तुम्हाला येता येत नाही, नातेसंबंधांपासून काही प्रमाणात तुम्ही थोडेसे दुरावले जातात, खूपशा गोष्टी तुम्ही सामील होता येत नाही तुम्हाला कुठल्याच गोष्टींमध्ये. हे प्रॉब्लेम्स नाहीत पण हे फीचर आहेत, ह्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे असं नाही की संघर्ष थांबतो, कुठलीही परीक्षा देऊन संघर्ष थांबत नाही. आयुष्याचा जो प्रवास आहे ना, तो प्रवास म्हणजे मी हे सांगत नाही की मला खूप काहीतरी सत्य उमगले, मला देखील संघर्ष आहे, मला देखील टेन्शन्स असतात. सो असं नाही की एक परीक्षा पास झाली की टेन्शन संपले, नाही.
परीक्षेचं टेन्शन येत असेल तर मी माझ्या अनुभवाने सांगतो की परीक्षेच्या सारखेच टेन्शन पुढे करिअरमध्ये पण आहेत. सो असं नाही आहे की टेन्शन सगळीकडे थांबतात. आपण टेन्शनला फेस करण्यासाठी स्वतःला बनवलं पाहिजे. एक टेन्शनला तुम्ही कसं तरी चुकवाल काहीतरी काम करून. आयुष्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टींना तुम्ही चुकवणार आहे, अल्टिमेटली जाऊन तुम्हाला फेस करायचंच या गोष्टींना, मग ते कुठलंही टेन्शन असू दे. तर स्वतःची जडणघडण ही स्वतःच्या स्ट्रेंथ विकनेसेसवर आपण करायची असते. प्रत्येक डिसिजन डोळसपणे घ्यायचा असतो. आई वडिलांनी सांगितलं, मित्रांनी सांगितलं, सगळ्यांचं सजेशन घ्यायचं, ऐकावे जनाचे पण करावे मनाचे. हे सुद्धा नुसतं अभंग किंवा नुसता सुविचार नाही आहे, हे वागण्यात आलं पाहिजे. आपण सगळ्यांचं सजेशन घ्या, त्याच्यात त्याचा विचार करा आणि विचारांती स्वतःचा निर्णय घ्या. त्या त्याच्यानंतरच आपण त्यातले त्या रस्त्यावर जाणारे जे काही संकट आहेत त्यांना आपण तोंड देऊ शकतो, टेन्शनला फेस करू शकतो. कारण आपण निवडलेला पाथ, आपण विचारांती निवडलेला पाथ असेल तर त्याच्यात रस्ता पण शोधता येतो आपल्याला. दुसऱ्याचं ऐकून गेला तर त्याचा फोन स्विच ऑफ, आता रस्ता कोण दाखवणार, हा प्रॉब्लेम येतो. आणि आता मी काही काही प्रश्न घेतो जे तुमचे आलेले असतील. एक खूप मोठा हे खूप वेळेस हा प्रश्न आलेला की किती वर्ष तुम्ही हा अभ्यास तुम्ही किती वर्ष प्रिपरेशन साठी दिली पाहिजेत. माझा स्वतःच मी सांगतो, माझ्या मी स्वतःला ठरवलेलं होतं की मी 3 अटेम्प्ट देणार मॅक्सिमम. 3 अटेम्प्ट नंतर नाही झालं तर मी जसे माझे वेगवेगळे ऑप्शन्स होते, MBA करू शकतो का त्याच्यासाठी कॅट द्यावी लागेल, MS करू शकतो त्याच्यासाठी GRE टॉफिल द्यावी लागेल, आणि नसतं झालं तर दुसऱ्या अटेम्प्ट नंतर मग मी सुरू केला असतं प्रिपरेशन बाकी कुठल्या तरी ऑप्शनचं. पण माझी लिमिट होती 3 वर्ष. माझ्या सुदैवानी मला घरनं सपोर्ट होता, आर्थिक परिस्थितीचं मला टेन्शन नव्हतं. मी खूप नशीबवान होतो की मला सपोर्ट मिळाला होता. बट माझं स्वतःच एक प्लॅनिंग होतं की 3 वर्षानंतर मी पुढे चालणार, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आयुष्य तरुण म्हणजे तुमची जी यंग जनरेशन आपली असते तर ते एक लिमिटेड टाईम आहे, त्याच्यातच मला हे सगळं संपवायचं. मला माझं माझं लक्ष होतं की माझं स्वतःच आहे पर्सनल, मी म्हणत नाही तुम्ही देखील हे फॉलो करा, की 25 वय होऊपर्यंत मला माझ्या पायावर उभं राहायचं होतं. मग पायावर उभं राहण्यासाठी वेगवेगळे फील्ड आहेत, MBA करू शकेल किंवा MS. मी इंजिनियर आहे म्हणून MBA MS. तुम्ही तुमच्या फील्डमध्ये करू शकता की PhD करायची आहे, कुठं रिसर्च करायचं आहे, नाही करायचं आहे. माझं एम होतं की 25 वर्ष स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर 24व्या वर्षापर्यंत करिअरचा पाथ फिक्स झाला पाहिजे. 23व्या वर्षापर्यंत तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की तुम्ही करणार कसं आहात. हे तुम्ही 21व्या वर्षी असं तुमचं पुढचं 3-4 वर्षाचं प्लॅनिंग हवं तरच तुम्ही करू शकता. सो मिनिमम 2 ते 3 वर्षाचं प्लॅनिंग तुमचं स्पर्धा परीक्षेत तुम्हाला ठेवावं लागतं. कारण स्पर्धा परीक्षेचा मिनिमम पिरियड 1 वर्षाचा आहे. प्रिलिम दिल्यापासून 1 वर्ष रिझल्ट यायला लागतो, त्याच्या आधीचं 1 वर्ष तुमचं प्रिपरेशन चालतं. तर कमीत कमी 2 वर्ष तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेला द्यायचीच असतात. आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही झालं तर सेकंड अटेम्प्ट घ्यायचं असेल तर मिनिमम 3 वर्ष. तर 3 वर्षाचं तुमचं प्लॅनिंग जनरली डोक्यात लक्षात हवं की मी किती वर्ष सस्टेन करू शकतो, जॉब करू किंवा नको करू, कशा पद्धतीने मी स्वतःला सपोर्ट करू शकतो, ह्याचं प्लॅनिंग तुम्हाला हवं. एक मुलींकडनं बरंच झालं की मॅरिटल प्रेशरच कसं तुम्ही हँडल कराल. हा खूप मोठा एक प्रश्न असतो की मुलींना हे टेन्शन असतं की जर पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही झालं सिलेक्शन तर घरच्यांचं सुद्धा प्रेशर असतं की लवकर लवकर लग्न करून टाकायचं. तर हा ऍक्च्युली सामाजिक प्रश्न आहे, ह्याच्यात फक्त स्पर्धा परीक्षाचा नाही तर हे समाज म्हणून. आता ह्याच्यावर बोलायला गेलं तर एक वेगळा विषय आहे की स्त्रीवाद, मग त्याच्यावर आपल्या समाजात काय परिस्थिती आहे, त्याच्यात हुंड्याचा प्रश्न, आणि ह्या खूपशा गोष्टी येतात. परंतु मुलींवर हे प्रेशर नक्कीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं, ह्याच्यावर ह्याला मी नकार नाही देऊ शकत, खूप मोठ्या प्रमाणात असतं. रादर तुम्ही त्याला आता पॉझिटिव्हली घेतलं, आपल्या हातात तेच आहे. आपण समाज नाही एका झटक्यात बदलू शकत, आपण त्याला रिॲक्ट कसं करायचं हे आपण मात्र ठरवू शकतो. तर त्याची रिॲक्शन आपण ठरवायची की एखाद्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं किंवा आपण नाही मला एवढ्या वेळात हे पूर्ण करायचंय तर करायचंय. आणि तुम्ही ह्या प्रिपरेशन करताना जे तुमचे विचार बनतात हे विचार मग तुम्ही तुमचा लाईफ पार्टनर निवडताना तुम्ही बघू शकता की लाईफ पार्टनरचे नक्की विचार काय आहेत. UPSC किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ते फक्त परीक्षेची तयारी नाही आहे, ते तुम्हाला ऍज अ ह्युमन बिंग अधिकारी म्हणून तुम्ही कसे होणार ह्याच्यासाठी ते सगळा अभ्यास आहे. इकॉनॉमिक्सचा असेल, संविधानाचा असेल, देशाचा असेल, इतिहासाचा अभ्यास असेल. हा अभ्यास तुम्ही ज्यावेळेस करता तेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा पार हो नाही तर न हो पण तुम्ही माणूस म्हणून इव्हॉल्व होता. आणि ज्यावेळेस तुम्ही ते होता त्यावेळेस तुमच्या कुटुंबावर त्याचा खूप हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सर
जॉटेड आउट आहेत काही क्वेश्चन ऑलरेडी सांगा बोलू शकतो हाऊ टू डील विथ सोशल मीडिया अँड स्टडी फॉर सिव्हिल सर्व्हिसेस हाऊ टू डील विथ फॅमिली टेन्शन ओके सोशल मीडिया जसं मी सांगितलं इंटरनेटवर तुम्ही एक स्क्रीन टाइम शोधा स्वतःचा स्क्रीन टाइम बघा तुम्ही किती स्क्रीन टाइम आणि तुमच्या मोबाईलवर स्क्रीन टाइम बघा तुम्ही कुठल्या ऍप्लिकेशनवर किती वेळ घालवता जसं मी मगाशी बोलता सांगितलं इंस्टाग्रामवर कुठलं कॅप्शन टाकायचं काय गरज आहे कॅप्शन टाकायची इंस्टाग्रामचं तुमचं कॅप्शन बघून आणि इंस्टाग्रामचा फोटो बघून तर कुणी तुम्हाला जॉब आणि नोकरी तर देणार नाहीये ना तर लक्षात आलं पाहिजे कुठला वेळ कुठल्या गोष्टीला द्यायचा ज्या गोष्टीने तुमचं आयुष्य घडणार आहे त्या गोष्टीत तुम्ही वेळ इन्व्हेस्ट केला पाहिजे की तुमचे छंद सुद्धा असे तुम्ही बघा तुम्ही कुठले व्हिडिओज बघतायत तुम्ही व्हिडिओज बघताय कुठल्या तरी तिसऱ्याच गोष्टीचे आणि तुम्हाला करिअर करायचं वेगळ्या गोष्टीमध्ये तर तुम्ही जसं मी म्हटलं की सोशल मीडियावर जाताना देखील आपल्याला माहिती पाहिजे मी किती वेळ घालवणार आहे ठरवून नियम लावा स्वतःला दिवसाचा एकच तास मी सोशल मीडियावर घालवणार फेसबुकवर मी लिमिटेडच गोष्टी बघणार मी माझा वॉल आणि किंवा लिमिटेड लोकांना फॉलो करणार सरळ अनफॉलो करा फेसबुकवर तुम्हाला किती लाईक येतात त्यांनी तुमच्या करिअरवर काही फरक पडत नाही अनलेस अँड अंटिल तुम्ही आणि युट्यूब सेलिब्रिटी मला बनायचे काही गरज नाहीये त्याच्यासाठी जितका वेळ आणि रिसोर्सेस इन्व्हेस्ट करावे लागतात हा जर एखाद्याचा करिअरच असेल एखादा रेडिओ जॉकी असेल किंवा एखाद्याचं ते करिअर त्याला बनवायचं असेल तर मग तुम्ही तेवढा वेळ नक्की घालवा त्याच्यात की मला करिअर बनवायचं त्या युट्यूब मला चॅनल चालवायचं तर नक्की तुम्ही त्याच्यात वेळ टाका काही प्रॉब्लेम नाही बट जर ते तुमचं करिअर फील्ड नाहीये तर तुम्ही स्वतःला नियम घालून घेतला पाहिजे कारण त्याच्यात ते ऍडिक्टिव्ह बनवण्यासाठीच मुळात ते सगळे अल्गोरिदम आहेत की एकानंतर एक व्हिडिओ ते थांबत नाही तुमचं नाही माझं सुद्धा ते व्यसन आहे मी सुद्धा रात्री व्हिडिओ बघायला बसलो की एकानंतर एक व्हिडिओ बघत बसतो मला माझ्या लाईफ पार्टनर कडनं शिव्या खाव्या लागतात मी सुद्धा त्यातनं वाचलेलो नाहीये जर मला हे माहिती असून जर मी त्या मार्गाला म्हणजे ते व्हिडिओ ते अल्गोरिदम रन असे करतात की तुम्ही एकानंतर एक क्लिक केलंच पाहिजे तुम्ही शेवटी सांगायला लागतं स्वतःला टाइम झालेलं आहे आता मी थांबवलं पाहिजे त्याला कुठलाही उपाय नाहीये मनाचा कंट्रोल एवढा एकच उपाय आहे दुसरं काही त्याच्यावर उपाय नाही अजून तर सेकंड क्वेश्चन आहे एक्सटर्नल रिडिंगचा युपीएससी मध्ये काय रोल आहे एक्सटर्नल रिडिंग तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी करू शकता जसं मी एक्सटर्नल रिडिंग ह्याच्यासाठी करायचो मला मोटिवेशन मिळायचं मी अच्युत गोडबोलेंची पुस्तकं वाचायचो गिरीश कुबेरांची पण पुस्तकं वाचायचो मी कादंबऱ्या पण वाचायचो कारण त्यांनी मला छान वाटायचं इट एनरिचेस यू पण तो छंद सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे मला वेगवेगळ्या गोष्टी नॉलेज घेण्याची आवड होती मी इतिहास माझा विषय पण होता पॉलिटिकल सायन्स माझा विषय होता त्याच्यामुळे मी आंतरराष्ट्रीय राजकारणावरचं काही पण वाचलं तरी ते माझ्या सिलेबस मध्ये येत होतं इतिहासावर काही पण वाचलं ते माझ्या सिलेबस मध्ये येत होतं धर्मकारणावर काही पण वाचलं तरी ते माझ्या सिलेबस मध्ये येत होतं अशा विचारांनी मी ते वाचायचो पण ऑब्व्हियसली तुमचं एक प्लॅनिंग हवं तुम्ही किती वेळ तुम्ही ते वाचन करणार आहे म्हणजे उद्या माझी परीक्षा आहे आणि मी आज रात्री काहीतरी छान वाचतोय ते ठरवून वाचत असाल अर्धा तास तर गोष्ट वेगळी आहे परंतु त्याला पण तेवढा वेळ तुम्ही अलोकेट कर इट हॅज टू बी प्लॅन्ड प्रॉपरली प्लॅनिंग तुमचं असलं पाहिजे अजून एक क्वेश्चन आहे सर ऑप्शनल सब्जेक्ट कसा चूज करायचा तो अजून एक खूप मोठा विषय खरा ऑप्शनल त्याच्यासाठी चार पाच स्टेप्स असतात जसं मी आधी सांगितलं की तुम्ही बघा तुम्ही एवढे ऑप्शनल आहेत माझ्या पेजवर मी एक पूर्वी पोस्ट शेअर केली होती ज्याच्यात मी सगळे व्यवस्थित डिस्क्रिप्शन दिले ते एक सिंपल आहे त्याच्यामध्ये की तुम्ही ऑप्शनल्सचा सिलेबस वाचा क्वेश्चन पेपर्स वाचा ते वाचून तुम्हाला अंदाज येतो की ह्या विषयाचा अभ्यास करायला मला आवडेल का त्याच्यानंतर बघा की त्या विषयामध्ये तुम्हाला गायडन्स आणि स्टडी मटेरियल अवेलेबल आहे का जर ते असेल तुम्हाला तो विषय आवडेल कारण तुम्हाला 2-3 वर्ष त्या विषयाचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला आवडतो पण आहे त्याचा स्टडी मटेरियल अवेलेबल पण आहे गायडन्स पण अवेलेबल आहे आणि मग तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट वाटतोय तर मग तो तुम्ही ऑप्शन चूज करायचा असं काही फिक्स नसतो की हाच ऑप्शनल निवडला पाहिजे मागच्या वर्षी हा ऑप्शनल चालला होता हे सगळे मिथ आहेत हे सगळं जे आहे हे सगळं जे आहे एक मार्केट ट्रेंड नुसार जाऊ नका स्वतःच्या अभ्यासानुसारच जा तरच तुम्हाला 2-3 वर्ष त्याच्यात राहतील नाही तर यावर्षी पॉल सायन्सचा ट्रेंड आहे घेतला पॉल सायन्स पुढच्या वर्षी छापून आलं की पॉल सायन्सच्या मुलांचं सिलेक्शन नाही झालं तुमच्या मनामध्ये डाऊट सुरू होतो
आणि मग किंतु परंतु सुरू झालं की मग अभ्यास नीट होऊ नाही शकत. नेक्स्ट क्वेश्चन आहे सर, तुम्ही इंजिनिअरिंग कुठल्या कॉलेजमधून केलं आणि कॉलेजचा एन्व्हायरमेंट कसं होतं, टीचर्स वगैरे? ह्या आत्ताच्या विषयाला सुसंगत नाहीये, ते माझ्या फेसबुक पेजवर लिहिलेलं आहे. EIIT नावाचं माझं कॉलेज होतं आणि कॉलेजचं वातावरण तसंच होतं जसं एखाद्या कॉलेजचं वातावरण असतं. आणि मी त्याच विद्यार्थी होतो, मी काय लहानपणापासून खूप अभ्यास करत, इंजिनिअरिंग मध्येच अभ्यास सुरू नव्हता केला, UPSC चा लास्ट इयरला मी सुरू केला होता. सो आय डीड एन्जॉय माय कॅन्टीन, आय डीड एन्जॉय माय गॅदरिंग, आय डीड एन्जॉय माय अन्युअल फंक्शन्स. मी ऍक्टिव्ह होतो स्टुडंट ऍक्टिव्हिटीज मध्ये वगैरे. सो इट वॉज गुड एन्व्हायरमेंट. अजून एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, इग्नूच्या डिग्रीला किती महत्व आहे आणि प्रोफेशनल एज्युकेशन पेक्षा दुसरं आपण असं काही करू शकतो? डिग्रीला महत्व मी फक्त इग्नूच नाही तर सगळ्याच डिग्री विषय सांगतो. डिग्रीचं महत्व तुमचं एलिजिबिलिटी क्लिअर होण्यासाठी आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी तुम्हाला ग्रॅज्युएट होणं गरजेचं आहे, तिथं डिग्री गरजेची आहे. बट परंतु तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यू द्यायला जाता, टेक्निकल असेल, UPSC असेल, कुठला पण, इंटरव्ह्यू मध्ये तुमचं नॉलेज बघितलं जातं. इग्नूची डिग्री कमी किंवा जास्त महत्वाची नाही आहे, ती तुमची इलिजिबिलिटी फक्त क्रायटेरिया क्लिअर करते. तुमचं नॉलेज, तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यू द्यायला जाल तेव्हा तुमचं नॉलेज दाखवतं. IIT ची डिग्री आहे म्हणून तुम्हाला जॉब नाही मिळत. IIT च्या डिग्री मधनं तुम्हाला फक्त एंट्री मिळते जॉब इंटरव्ह्यू साठी, परंतु इंटरव्ह्यू मध्ये तुमचं नॉलेज बघितलं जातं, अंडरस्टँडिंग बघितलं जातं त्या विषयाचं. सर अजून एक क्वेश्चन आहे, सर UPSC साठी एक्झॅक्ट किती वेळ लागतो आणि तुम्ही कधीपासून स्टार्ट केलं होतं? मी जसं सांगितलं की मी इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला मी हा विचार केला की मी कॅम्पस इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तर मी कॅम्पस इंटरव्ह्यूचा जॉब घेऊ का नको घेऊ का, किंवा माझे कुठले कुठले ऑप्शन आहेत, की मी जॉब करायचा का, MS करायचं का, MTech करायचं का, MBA करायचं, वेगवेगळे ऑप्शन करिअर माझ्या समोर होते थर्ड इयरच्या एंडला. त्यावेळेस मी हा डिसिजन घेतला, पूर्ण एक वर्ष मी अभ्यास म्हणजे विचार केला, वेगवेगळे करिअर ऑप्शन, त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञांशी भेटलो, बिझनेसमॅनशी भेटलो, ज्यांनी MS केले त्यांच्याशी भेटलो, ज्यांनी MTech केले त्यांच्याशी भेटलो, ज्यांची UPSC MPSC अधिकारी झाले त्यांच्याशी भेटून मग मी विचार केला की मला कुठलं करिअर आवडू शकेल. आणि या विचारांती मी थर्ड इयरच्या एंडला या विचारांती मी ठरवलं की मी लास्ट इयर म्हणजे झाल्यानंतर मी UPSC ची परीक्षा देणार आहे. हा विचारांती मी हे केला आणि मग थर्ड फोर्थ इयरला असताना मी चाणक्य मंडळचा अविनाश धर्माधिकारी सरांच्या अंडर मी प्रिपरेटरीचा कोर्स केलेला, पण इंजिनिअरिंगचाच मी अभ्यास करत होतो. UPSC अभ्यास नव्हता सुरू केला. इंजिनिअरिंग 2010 कम्प्लीट झाल्यानंतर मी फुल फ्लेजेड ऑगस्ट 2010 नंतर फुल फ्लेजेड मी UPSC चा अभ्यास सुरू केला होता. तर तुमचं UPSC साठी कुठलं मीडियम होतं, माध्यम? मी मराठी मीडियम मधनं UPSC दिली होती. दो आय एम एन इंजिनियर बट मला मराठी भाषा आवडायची, तर त्याच्यामुळे मी UPSC चे सगळे जे पेपर होते ते मराठी माध्यमातून लिहिले होते. इंटरव्ह्यू मात्र मी इंग्लिश हिंदी मिक्स दिला होता. तिथं माझ्या इंटरव्ह्यू मध्ये इंटरप्रिटर नव्हता, असतो पण नव्हता, गरज नाही पडली. इंग्लिश आणि हिंदी भाषेतनं मी इंटरव्ह्यू देऊ शकलो आणि त्यांनी मार्क्स चांगले मिळाले म्हणजे इंटरव्ह्यू ठीकठाकच झाला असेल. तर तिथं इंग्लिश आणि हिंदीतनं मी इंटरव्ह्यू दिला होता. सर युअर कोट अनकोट रिअल टाइम टेबल, पार्डन ऐकू नये, युअर कोट अनकोट रिअल टाइम टेबल, रिअल टाइम टेबल? सर मी जे सांगितलं ते रिअलच होतं माझं टाइम टेबल. माझा अभ्यास जो होतो म्हणजे असं नाही की सांगायचं वेगळं करायचं वेगळं. मी डेली बेसिसवर सुमारे 8 तास अभ्यास करायचो, हे मी रूढार्थाने सांगतोय, मी जनरलाइज सांगतोय. परीक्षा ज्यावेळेस शेवटी शेवटी मी 10 ते 11 तास खेचायचा प्रयत्न, ते टेन्शन आले की आपोआपच होतो तुमचं, तुम्हाला टेन्शन ज्यावेळेस घाम फुटतो त्यावेळेस माणूस आपोआप बसतो 10-12 तास. बट माझी डेली कॅपॅसिटी 8 ते 9 तासाची होती. मी खेचून खेचून 12-13 तास एकदा अभ्यास केला, बट दुसरे 2-3 दिवस माझा अभ्यास नीट नाही झाला. सो वर्षभर जर तुम्ही डेली 8 तास हिशोबाने रेग्युलरली अभ्यास केला तर तुम्हाला 12-16 तास लोक अभ्यास जे करतात त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्याविषयी माझ्या मनात खूप आधार आहे. माझ्या चेनी होऊ शकत नव्हता 16 तास अभ्यास, इनह्युमन होता. आणि मी म्हणजे माझ्या त्या पोस्टमध्ये पण लिहिलेलं आहे की मी स्वतःला लॉक नव्हतं करून घेतलं. मी आठवड्यातनं एक सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघायचो जे मला आवडतात बघायला. मी 2-3 तासानंतर जरा रेडिओवर गाणे वगैरे ऐकायचो, मला गाणे ऐकायला आवडतात, ते मला अनवाइंड करायला, स्ट्रेस कमी करायला मदत करतात. हे मी रेग्युलरली करत होतो. 2 वर्ष मूवी नाही बघितला एका पण. ऑब्व्हियसली शेवटचे 2 महिने तुम्ही स्वतः लॉक करून घेता त्याच्यात चूक नाही,
परंतु मी आता युपीएससीचा अभ्यास किंवा राज्यसभेचा अभ्यास करतो म्हणून घराच्या एका सुद्धा फंक्शनला नाही जायचं. मी स्वतःला लॉकडाऊन लॉक करून टाकायचं, दाढी वाढवायची, एकदम कपडे पण असे घालायचे की अभ्यासाचा फील स्वतःलाच आला पाहिजे, ते नाही. तुम्ही स्वतःला थोडासा मोकळा वेळ ठेवला पाहिजे, नातेवाईकांमध्ये गेलं पाहिजे, मित्रांमध्ये बसलं पाहिजे, दिवसातला एखाद तास स्वतःसाठी मित्रांबरोबर छान अनवाइंड होता आला पाहिजे. असं नाहीये की एक वर्षाचा स्ट्रेस तुम्ही अचानक दोन महिन्यामध्ये काढाल, नाही. रोजचा स्ट्रेस रोजच काढून टाकता आला. जसं तुम्ही 10 दिवसाची झोप एका दिवशी घेऊ नाही शकत ना, रोज 8 तास झोप घेतली पाहिजे. तसंच मनाला सुद्धा टाइमपास सुद्धा आहे ना, डेलीचा डेली केला पाहिजे, अभ्यास पण डेलीचा डेली केला पाहिजे, अनवाइंड पण डेलीचा डेली झाला पाहिजे, नाही तर बर्नआउट होतो माणूस एका लिमिट नंतर मेंटली आणि फिजिकली, ते टाळलं पाहिजे. एक अजून इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तुम्हाला आसाम काडर कसं असाइन झालं, तुम्ही महाराष्ट्राचे असून बाहेर जायचं का निवडलं आणि व्हॉट इज द प्रोसेस फॉर सिलेक्शन? माझा फर्स्ट चॉईस महाराष्ट्र होता, कारण तुमचा होम काडर आयदर फर्स्ट टाकावं लागतं नाही तर लास्ट टाकावं लागतं, परंतु नंतर आसाम मेघालय होतं. जर घराच्या बाहेर काम करायचं तर अशा ठिकाणी काम करता येईल की जिथे एक्साइटमेंट आहे, काम करायला मजा आहे. अल्टिमेटली बघा, आपल्याला कामच करायचं. जर घरात तुम्ही काम करत नाही तर बाहेर जाऊन तुम्हाला कामच करायचं, आणि जर तुम्हाला खरंच काम करायचं आहे तर हाऊ डज इट मॅटर किती लोक तुमचं काम बघायला आहेत नाहीत. रादर महाराष्ट्राच्या बाहेर गेले की आपल्या कुबड्या निघून जातात, तुम्हाला स्वतःहूनच सगळं काम. तर असं तुम्ही पाण्यात पडलं की शिकायला मिळतं ना, पोहायला शिकतो माणूस. तसं बाहेर गेलं तर तुमची व्हिजन ब्रॉड होते. आता आलोच आहे बाहेर तर मग किती दिवस नाही नाही येतो महाराष्ट्रात परत करतो, नाही नाही मिथ्या, म्हणजे एक फॉल्स वातावरण आपण तयार नाही करायचं स्वतःविषयी. खूप छान अनुभव आहे काम करायचा, खूप पॉझिटिव्ह गोष्टी दिसतात, कळतं देश कसा चालतो, बाहेर आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या संस्कृती कशा आहेत, लोकांचे प्रॉब्लेम काय आहेत हे कळतं, आणि अतिशय छान अनुभव आहे काम करण्याचा. आजपर्यंत कधी रिग्रेट झालं नाही त्या डिसिजनचा बाहेर येण्याचा, आणि ज्यावेळेस होईल त्या दिवशी सांगेल, परंतु आजपर्यंत नाही झालं, आजपर्यंत एन्जॉय करतोय काम करण्याचा. इट्स अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. त्याच्यामुळे घरातनं बाहेर आपण पडलं पाहिजे, घरातनं बाहेर, राज्यातनं बाहेर, जिथं चान्स मिळतं, जिथं संधी मिळते तिथे जाऊन काम केलं पाहिजे. सर अजून एक आहे क्वेश्चन, हाऊ टू आस्क आर सेल्फ आर अबिलिटी टू बी अ सिव्हिल सर्वंट. पार्डन, आई कुड, हाऊ टू आस्क आर सेल्फ आर अबिलिटी टू बी अ सिव्हिल सर्वंट. मी जसं म्हटलं की सिव्हिल सर्वंट